हरिभक्त परायण चैतन्य महाराज देगलूरकर साहेबांचं सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम. प्रथमत महाराजांच्या हाताने विठ्ठल रुक्मिणीला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येईल. जय पांडुरंग. यानंतर दाते काकांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. यानंतर उत्तमराव पुराणिक यांनी पटकन येऊन महाराजांचं स्वागत करावं. यानंतर महाजन साहेब देवेकुमार पाठक कुठं असतील त्यांनी पटकन यावं. देवीकुमार जी पाठक चैतन्य मंडळाचे अध्यक्ष आहेत दादे काका. खरं म्हणजे कार्यक्रम सुरुवात करण्यापूर्वी मी कृपया आपणा सर्व श्रोतेबंधांना थोडासा त्रास देणार आहे. त्याचं कारण असं आहे की कालच दिनांक 5 मार्च रोजी डोंबिवली मुंबई येथे धर्म संस्कृती क्षेत्रात व तसेच अध्यात्म क्षेत्रात समाज प्रबोधनाचा अनमोल असे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत दिला जाणारा परमपूज्य गोळवलकर गुरुजी यांचे नावे दिला जाणारा पुरस्कार श्री गुरुजी हा पुरस्कार थोर अणुशास्त्रज्ञ श्री अनिल काकोडकर यांच्या हस्ते चैतन्य महाराज देगलूरकरांना देऊन सन्मानित करलेला आले. आपण सर्वांनी उठून त्यांचं स्वागत करावं. यानंतर मी महाराजांना प्रार्थना करतो की आपल्याच परवानगीनं मी प्रवचनाची सुरुवात करावी अशी विनंती करतो. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार. अभिमान दंभादिकं त्याज्यम. तदर्पिता अखिलाचारः सन काम क्रोध अभिमानादिकं तस्मिन्नेव करणीयम्. नारद भक्ती सूत्राच्या
64व्या सूत्राला आपण प्रारंभ करतो. मागील वर्षी नैसर्गिक प्रकोपामुळं आपली प्रवचनमाला संपन्न होऊ शकली नाही आणि त्याच्या आधीच्या वर्षी 63वं सूत्र आपण पूर्ण केलं होतं. स्त्री धन नास्तिक चरित्रम न श्रवणीय या सूत्राकडून आता अभिमान दंभाधिकम त्याज्यम या सूत्राकडे आपल्याला यायचं आहे. मध्ये एक पूर्ण वर्षाचा प्रतिबंध आडवा होता, पण तरीही त्याच्या आधीच्या वर्षापर्यंत आपण काय चिंतन केलेलं आहे ते आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये अत्यंत ताजं आहे. या विश्वासावर मी पुढं चालणार आहे. माझ्या स्वतःच्या स्मरणशक्तीपेक्षा तुमच्या सर्वांच्या स्मरणशक्तीवर जास्त विश्वास, त्यामुळे जरी मध्ये वर्ष गेलेलं असलं तरी ते जणू कालच सांगितलेलं आहे इतकं आपल्याला आठवत असेल आणि त्याच विश्वासावर मी पुढं चलतो, कारण मागे जाण्यात आत्ता तात्पर्य नाही. भक्तिशास्त्रामध्ये भक्तांनी साधक दशेमध्ये आपलं जीवन कसं आचरावं, कोणत्या नियमांचं पालन करावं, कशाचा त्याग करावा आणि कशाचा स्वीकार करावा या संबंधातली काही आचाराची संगती नारद महर्षींनी या सूत्रांमधून आपल्याला लावून दिली आहे. कारण मानवाचं जीवन हे असं असतं की जरी ते आध्यात्मिक क्षेत्राकडे प्रवृत्त झालेलं असलं तरीसुद्धा काही सामाजिक संदर्भ माणसाच्या जीवनात असे असतात. समाजामध्ये मिसळणं काही वेळेला अपरिहार्य असतं आणि म्हणून समाजामध्ये ज्या काही घटना घडतात, जे काही विचारमंथन होतं, जो काही संवाद अथवा जो काही व्यवहार होतो, त्या व्यवहाराची काही सूक्ष्म बीज आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या साधकाच्या अंतःकरणामध्ये पडण्याची शक्यता ही जोपर्यंत तो साधक परमात्मस्वरूप होत नाही तोपर्यंत शिल्लक राहत असते. आणि याच्याकरता म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी कशाचा स्वीकार केला पाहिजे, त्यांनी कशाचा त्याग केला पाहिजे या संबंधातल्या काही भूमिका नारद महर्षींनी इथे स्पष्ट केलेल्या आहे. त्याच्यातली एक महत्वाची भूमिका जी मागे आपण बघून आलो, स्त्री धन नास्तिक चरित्रम न श्रवणीयम. स्त्रियांचं चरित्र ऐकू नये असं जे नारद महर्षी बोलतात तो भक्त हा पुरुष आहे हे गृहित धरून, जर ती भक्त स्त्री असेल तर तिच्याकरता पुरुषांचं चरित्र ऐकू नये असं आपण ते गृहित धरलं पाहिजे. नाहीतर एवढ्या कारणाने विनाकारण मतभेदाला स्थान देण्यात काही अर्थ नाही. याचं सरळ सरळ कारण असं आहे, अंतःकरणामध्ये जर भक्त हा जर परमात्म चिंतनाकडे प्रवृत्त झालेला असेल तर अशा पद्धतीच्या मोहाची स्थानं त्याच्या डोळ्यासमोर येऊ नयेत, जेणेकरून त्याचं अंतःकरण हे एक आलंबनात्मक न राहता द्विआलंबनात्मक होईल. आणि एकदा भक्ताच्या चरित्राला, भक्ताच्या जीवनाला अशा पद्धतीचं दुसरं आलंबन मिळालं तर भक्त म्हणून ज्या कारणाने तो परमात्म चिंतनाकडे प्रवृत्त झाला म्हणून भक्त ठरला ते त्याचं कारण बाधित होईल आणि त्याच्या जीवनातली भक्ती संपून जाईल. या कारणामुळं नारद महर्षींनी हा नियम सांगितला, स्त्री धन नास्तिक चरित्र न श्रवणीय. स्त्रियांबद्दल ऐकू नये, धनाबद्दल ऐकू नये आणि नास्तिक जे आहेत त्यांच्याबद्दल ऐकू नये. हे सगळे त्याच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण करतील एवढाच एक भाग याच्यामध्ये महत्त्वाचा नाही आहे.
स्त्रियांबद्दल जर तो ऐकेल तर त्याच्या अंतःकरणामध्ये स्त्रीचा मोह निर्माण होईल, शरीर सुखाची अपेक्षा निर्माण होईल. धनाबद्दल तो ऐकेल तर अंतःकरणामध्ये कुठेतरी धनाचा मोह निर्माण होईल. आणि नास्तिकांचं चरित्र ऐकेल तर त्याच्या बुद्धीचं परिवर्तन होईल ही भीती नारदांना नाही. आपण थोडंसं याचं चिंतन करा, कारण 63 सूत्र पूर्ण झाली आहेत भक्ताच्या जीवनचरित्राबद्दल. भक्तांनी काय केलं पाहिजे याच्या संबंधानं, अंतःकरणातल्या भक्तीच्या स्वरूपाबद्दल आणि भक्तीच्या संबंधानं असणाऱ्या एक अवलंबनात्मक भूमिकेबद्दल आत्तापर्यंत नारद महर्षी पुष्कळ बोललेत. पुढे सर का चालेल? पुढे सर का काही अडचण नाही, वर जागा सरकता येऊ शकत असेल तर तेही योग्य आहे. स्त्री धन नास्तिक चरित्रम न श्रवणीय, याच्यामध्ये भक्ताच्या बुद्धीचं परिवर्तन होईल, भक्ताच्या वृत्तीचं परिवर्तन होईल ही भीती नारदांना नाही आहे. मग भीती कशाची आहे? कारण तो जर भगवत भक्तीकडे प्रवृत्त झालेला आहे तर त्याला स्त्रीचं चरित्र ऐकावं वाटेलच कसं? तो जर सर्वसंग परित्याग करून आलेला आहे, कारण मागच्या सूत्रांमध्ये अशा पद्धतीच्या भूमिका मांडलेल्या आहेत नारद महर्षींनी की कशाचा त्याग केला पाहिजे, तत्व विषय त्यागात संग त्यागाच ही सूत्र येऊन गेलेली आहेत. त्याने संघाचा त्याग करायचा आहे, त्याने विषयाचा त्याग करायचा आहे, याच्यामध्ये धनाचा त्याग येऊन गेला आहे. आता धनचरित्र ऐकून असं काय बौद्धिक परिवर्तन होणार आहे? मग हे नारद महर्षींनी या अवस्थेमध्ये का सांगावं याचं दुसरं कारण थोडंसं सूक्ष्म आहे, ते लक्षात घेतलं पाहिजे. स्त्रियांचं चरित्र ऐकून त्याच्या वृत्तीचं परिवर्तन होणार नाही ही गोष्ट जरी खरी असली, तरी ते चरित्र ऐकल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये जी त्याज्यतेची भावना निर्माण होईल, जी त्यागाची भावना निर्माण होईल, याच्यामध्ये तो स्त्री चरित्राची निंदा करेल. तो म्हणेल, अरे तुम्ही स्त्रियांचं चरित्र माझ्यासमोर गाता कशाला, मला स्त्रियांचा मोह नाही आहे, मानवी शरीराचा मोह माझ्या अंतःकरणामध्ये नाही आहे, मी पुरुष आहे म्हणून स्त्रियांचा मोह, किंवा मी स्त्री असेल तर पुरुषांचा मोह, हे माझ्या अंतःकरणामध्ये नाही आहे. कारण कोणतंही शरीर असेल तरी ते पंचमहाभूतात्मक आहे, कोणतंही शरीर असेल तर ते घाणीनेच भरलेलं आहे. आपण मदालसेचे अभंग जर ज्ञानोबरायांचे वाचाल तर आपल्याला हे लक्षात येईल की हा शरीराचा बांधा काय आहे, आतमध्ये काय आहे. मांस मळमूत्र जाणं ह्याच्या पलीकडे दुसरं काही नाही आहे. आत मांस पांचाली काय असतो, यंत्र लोलेंग पंजिरे, स्नायू अस्थि ग्रंथी शालिन्या स्त्रिया किमिव शोभनम, काय या शरीराच्या ठिकाणी आहे म्हणून मला स्त्रियांच्या चरित्राचा मोह तुम्ही घालता. उलट स्त्रीचं चरित्र हे निंदनीय आहे, पुरुषांचं शरीर निंदनीय आहे, शरीर म्हणूनच ते निंदनीय आहे, त्याच्यामध्ये चांगलं असं काही नाही. परमात्मा स्वरूपाच्या प्राप्तीकरता म्हणून शरीराचा साधन रूपानं केला गेलेला विचार सोडला तर या शरीराची एकही चांगली गोष्ट आपल्याला विचारात घेता येत नाही. आणि म्हणून तो शरीराची निंदा करेल, तो स्त्रीची निंदा करेल, तो धनाची निंदा करेल, तो नास्तिकांची निंदा करेल. आणि नारदांना याची भीती जास्त वाटते की ही निंदा तो करेल, या निंदेमध्ये दोन गोष्टी घडतील, परमात्मचिंतनाचा वेळ वाया जाईल, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट कुणाची का असेना पण निंदा करण्यातून त्याच्या अंतःकरणात विकार निर्माण होईल. हा विकार निर्माण होऊ नये आणि भगवत चिंतनाची वेळ वाया जाऊ नये याच्याकरता या अवस्थेमध्ये ही भूमिका नारद महर्षी मांडतात. स्त्री धन नास्तिक चरित्रम न श्रवणीय, कानावर पडूच देऊ नका. कारण कानावर पडलेलं एकदा आत उतरलं, डोळ्यावर पडलेलं आणि कानावर पडलेलं, डोळ्यासमोर आलेलं आणि कानावर पडलेलं, याच्यामध्ये फरक पडतो. डोळ्यासमोर आल्यानंतर ते जर न श्रवणीय न दर्शनीय असेल तर आपल्याला डोळे बंद करून घेण्याची सोय असते, कानाला ती सोय नाही आहे.
त्यामुळं आपल्या मनात असं अथवा नसतो, कानावर पडलेलं आत उतरण्याची शक्यता जास्त असते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, श्रवण इच्छेची या पुढा दारवंठा सदा उघडा. हा दारवंठा कायम उघडा आहे, हे दार आपल्याला बंद नाही करून घेता येणार आहे. कानाला डोळ्यांसारख्या पापण्या नाही आहेत की ज्या पटकन बंद करून बाहेरचं बघणं टाळावं, असं कानाच्या बाबतीत नाही करता येणार. आणि कानावर जे पडतं त्याकडे माणसाचं चित्त वेधलं जातं आणि मनुष्य त्या शब्दांचा विचार करायला लागतो. परिणामतः अंतःकरण हे त्याच्या एक आलंबनात्मकतेला सोडून, त्याच्या स्वभावाला सोडून, भगवत चिंतनाला सोडून अन्य विषयांकडे प्रवृत्त होईल आणि अन्य विषयांची त्याची प्रवृत्ती भक्ताच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करेल ही भीती नारदांना वाटते. म्हणून नारदांनी स्त्री धन नास्तिक चरित्र न श्रवणीय हे सांगितलंय, ऐकू नका. पण इतक्यावर भागत नाही, कारण न ऐकणारा जो एक वर्ग आहे भक्तांचा, म्हणून त्याच्या संबंधात नारदांना ही दुसरी भीती वाटते की हे ऐकणार नाहीत गोष्ट खरी आहे, परंतु आम्ही ऐकत नाही. आम्ही स्त्रियांचं चरित्र ऐकत नसतो, आम्ही धनाचा विचार करत नसतो. अरे धन धन सामान्य लोकांकरता आहे, आम्ही याच्या पुढे गेलेलो. काय त्या धनाचा विचार करण्याचं कारण आहे आम्हाला? धन पाहिजेच कशाला आम्हाला? आम्ही त्या धनाच्या मागे लागून आमचा वेळ वाया घालवत नाही. आम्ही स्त्रियांचं चरित्र ऐकत नाही, आमच्या कानावर सुद्धा आम्ही पडू देत नाही. नास्तिक तर आमच्या अवतीभोवती येऊ शकणार नाहीत, आम्ही त्यांना लगेच ताबडतोब तिथल्या तिथून दूर करू. आम्हाला धनाचा मोह नाही, आम्हाला स्त्रियांचा मोह नाही, आम्हाला नास्तिकांशी चर्चा करायची नाही, असं मानणारा जो एक वर्ग आहे त्याला नारद महर्षी लगेच दुसरा विचार सांगतात. हे जर न श्रवणीयम असेल तर न श्रवणीयम याचा एक अभिमान तुमच्या ठिकाणी निर्माण होईल. म्हणून अभिमान दंभाधिकम त्याज्यम. साधकाकरता दुसरा उपदेश नारद महर्षी आचाराच्या दृष्टीने करतात. अभिमान आणि दंभ दोनच नाहीत, अधिकम असा शब्द वापरला आहे. स्त्री धन नास्तिक चरित्रम न श्रवणीयम आणि अभिमान दंभाधिकम त्याज्यम याच्यामधला दुसरा एक अनुबंध या दोन सूत्रांमधला मी थोडासा स्पष्ट रूपानं आपल्यासमोर ठेवून पुढे जाईन. स्त्री धन नास्तिक हे सगळं बाहेरचं आहे, अभिमान दंभाधिकम हे सगळं आतलं आहे. स्त्री बाहेर आहे, तिला इंद्रियांनी जाणावं लागतं. धन बाहेर आहे, त्याला त्वचेनं जाणावं लागतं. नास्तिक बाहेर आहे, जो डोळ्यांनी दिसू शकतो, जो आपल्या संपर्कात येऊ शकतो, जो आपल्याशी शब्दाचा व्यवहार करू शकतो, जो कानानं जाणता येतो. ही सगळी स्त्री धन नास्तिक हे सगळं स्वभिन्न आहे आणि स्वभिन्न वस्तूबरोबर व्यक्तीबरोबरचा व्यवहार हा जसा एका विशिष्ट मर्यादेत असला पाहिजे. म्हणून माणूस बाहेरून जरी याचा त्याग करेल तरी आतून तो शुद्ध झाला असं म्हणण्याचं धाडस कोणी करणार नाही. कारण बरेच लोक हे करत नाहीत पण याच्यापेक्षा भयानक करतात, ते म्हणजे अभिमान आणि दंभ ठेवतात. याच्याकरता म्हणून आतला विचार जो सूक्ष्म आहे तो करण्याकरता नारद महर्षी सांगतात अभिमान दंभाधिकम त्याज्यम. तोही त्याज्य तोही विचार महत्वाचा आहे. अभिमान त्याचा त्याग झाला पाहिजे, दंभ त्याचा त्याग झाला पाहिजे. आधिकामध्ये पुष्कळ काही आहे. अगदी स्पष्ट रूपानं बोलायचं झालं तर 16व्या अध्यायामध्ये सांगितलेली सगळी असुरी संपत्ती अधिकामध्ये यायला हरकत नाही. मत्सराचा त्याग झाला पाहिजे, क्रोधाचा त्याग झाला पाहिजे, पुढच्या सूत्रामध्ये आलंच आहे ते. कामाचा त्याग झाला पाहिजे, लोभाचा त्याग झाला पाहिजे, षड्रिपू आपण म्हणतो या सर्वांचा त्याग झाला पाहिजे. हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की हे सगळं जसं बाहेर आहे तसं अभिमान दंभ हे आत वाढणार आहेत. त्यांना डोळ्यांनी नाही पाहता येत. अभिमानाचा आविष्कार कदाचित दृश्य रूपाने कळू शकेल पण अभिमानाचं अस्तित्व हे दृश्य रूपाने नाही कळत. दंभाचा आविष्कार कदाचित आम्हाला डोळ्यांनी जाणता येईल पण दंभाचं अस्तित्व जाणण्याकरता डोळ्यांचा उपयोग होत नाही. तिथे विचारच पाहिजे, तिथे बुद्धीच पाहिजे,
तिथं स्वजीवनाचं तटस्थतेनं चिंतन करण्याची सवयच पाहिजे. माझ्यामध्ये किती अभिमान आहे हे मला बाहेरचं कोणी नाही सांगू शकत. त्या अभिमानाला जाणणारं माझं मन, त्या अभिमानाला जाणणारा माझा विचार हा मला स्वतःला त्याच्यापासून वेगळं काढून बघत असेल तरच त्याला अभिमान कळेल. नाहीतर अभिमानी माणसाला माझ्या ठिकाणी अभिमान आहे याचा सुद्धा अभिमान असल्यामुळे अभिमान आहे याची जाणीव सुद्धा होत नाही. वाक्य जरा लांब आहे पण विचार करा आपण. म्हणजे ते इतकं गृहित आहे माणसाच्या जीवनामध्ये की त्याच्या अस्तित्वाची दखल सुद्धा आम्ही घ्यायला तयार नाही होत. आणि तो अभिमान तर वारंवार आमच्या अस्तित्वाची आम्हाला जाणीव करून देतो. नवे नवे आमच्या अस्तित्वाला जेवढं मूल्य खरं म्हणजे द्यायला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा वाढवून ते मूल्य तो आमच्या समोर ठेवतो आणि त्या मूल्याला आम्ही फसतो आणि आम्हाला असं वाटतं की कोणी माझ्याकडे न बघता गेला तर माझा अपमान आहे. वास्तविक माझ्याकडे कुणी बघत जावं हे माझं मूल्य आहे का याचा विचार करायला आम्ही तयार नाही आहोत. मला अमुक अमुक मान मिळाला पाहिजे त्याचा मी खरंच अधिकारी आहे का याचा विचार आम्ही करत नाही आहोत. आम्हाला असं वाटतं की तो मान माझाच आहे, तो मला मिळाला पाहिजे. माझं मूल्य न ओळखण्यामुळे, स्वतःच्या मूल्याची अवास्तव कल्पना केल्यामुळे माणसाच्या ठिकाणी हा अभिमान निर्माण होतो आणि तो अभिमान किती त्रासदायक आहे याच्यासाठी मला प्रवचन करण्याचं कारण नाही. आपण सगळे जाणता अभिमानाचं स्वरूप काय, अभिमानाचा परिणाम काय, अभिमानानं कोणकोण आत्तापर्यंत अधःपतनाला गेलं, अभिमान मानवी जीवनाचा ऱ्हास कसा करतो, अभिमान कुठे राहतो, मला काही सांगायचं नाही. थोडंसं आतमध्ये वाकून बघितलं तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपली आपल्याला मिळू शकतात. दुसऱ्यांकडे जाण्याचं कारण नाही. पण हा अभिमान घातक आहे भक्ताच्या जीवनचरित्रामध्ये, तर फारच घातक आहे. भक्तांनी तो अभिमान ठेवू नये. पुन्हा मुद्दा तोच आहे, अभिमान ठेवण्यामध्ये स्वचा विचार जास्त होतो, भगवंताचा विचार होत नाही. आणि त्या स्वच्या विचारामध्ये एकदा मनुष्य अडकला की पुन्हा 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 तो स्व वेगवेगळ्या रूपाने त्याच्या समोर उभा राहतो आणि त्या जीवनाची दिशाभूल करतो. हीच भीती नारदांना आहे. मग तो अभिमान घातक किती? तुकाराम महाराजांची अनेक प्रमाणं, ज्ञानेश्वर महाराजांची अनेक प्रमाणं आहेत. अभिमान कुठे कसा निर्माण होतो, काय करतो? पाचाही गाठी पडे, देहाकारुजे उघडे, तो नाचवी चहूकडे अहंकारुगा, नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी, अशी ज्ञानेश्वर महाराजांची अनेक प्रमाणं ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सापडत. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा, अभिमान दंभाधिकम त्याज्यम. हा अभिमान आता ते नरकात घालतो म्हणजे काय, नरक कोणता मानायचा त्याच्या संगतीचा विचार मी आत्ता करत नाही. माणसं म्हणतात नरकातच घालेल ना अभिमान, नरक मेल्यानंतरच आहे ना, मग मरेपर्यंत बघू ना काय करायचं, असं म्हणून चालत नाही. म्हणून ही नरकाची आणि स्वर्गाची, स्वर्गा एक थोडासा वेगळा विचार आहे. वैकुंठ लोक, ब्रह्मलोक, स्वर्गलोक यांची अपेक्षा जेव्हा संत वाङ्मयातून आपल्या समोर किंवा आपल्या समोर या संबंधाचं जे चिंतन केलं जातं, माणसाच्या अंतःकरणामध्ये तत्संबंधानं अपेक्षा निर्माण व्हावी अशा पद्धतीची त्याची मांडणी केली जाते. आपण ज्ञानेश्वरी वाचाल तर त्याच्यामध्ये स्वर्गलोकाचं वर्णन आलंय. हे कशा करताय? हा स्वर्ग हा वैकुंठ म्हणजे कुठेतरी मेल्यानंतर प्राप्त होणारा आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी गौण आहेत. त्याच्याकरता हे आहे किंवा नाही हा प्रश्न वेगळा आहे. मेल्यानंतर नरक आहे ना, बघू तोपर्यंत नरकातून सुटण्याचे काही उपाय असतीलच ना, ते मरणाच्या आधी करून घेऊ. रोगावर औषध निर्माण झालं म्हणून तो रोग आपण करूनच घेतला पाहिजे असं बंधन नसावं ना. औषध आहे म्हणून तो रोग, हा रोग झाला तर औषध घेणं उचित आहे. औषध निर्माण झालेलं आहे म्हणून रोग झाला पाहिजे, कारण का औषध आहे ना त्याच्यावर, असं म्हणण्यात तात्पर्य नसतं. हे शहाणपणाचं लक्षण नाही. याच्याकरता म्हणून हे स्वर्ग, ब्रह्मलोक, वैकुंठ लोक हे लोक रूपानं पुराणांमध्ये भागवतामध्ये त्याची चर्चा आली तो भाग स्वतंत्र आहे, पण संतांनी ते सगळं इथंच आहे असं म्हटलंय.
आमच्या एकाच्याच जीवनामध्ये अशा पद्धतीचे परिणाम होतात. तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्व ताठा. म्हणजे काय? ज्ञान गर्व ताठा असेल हा अभिमान आपल्याला नरकात लोटतो. हा नरक काय आहे? हा नरक आम्ही मेल्यानंतर ज्या नरकात जाणार आहोत आणि भागवताच्या द्वादश स्कंधामध्ये नरकाची जी यादी देऊन कोणता नरक कोणत्या कर्माने मिळतो वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या नरकाचा याचा संबंध आहेच आहे, याच्यात वाद नाही. परंतु संतांना जी अपेक्षा आहे ती मरणानंतरची नाही आहे, ती मरणाच्या आधीची आहे. म्हणून आपल्या ठिकाणी थोडासा सरळ अर्थ सांगून मी पुढे चलतो. आपल्या ठिकाणी तमोगुणाचं प्राबल्य निर्माण होणं हा आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेला वैचारिक नरकच आहे. आपल्या ठिकाणी रजोगुणाचं प्राबल्य निर्माण होणं हे आपल्या ठिकाणी निर्माण झालेला स्वर्गलोकच आहे. आणि आपल्या ठिकाणी सत्वगुणाचं प्राबल्य निर्माण होणं ह्या आपल्या ठिकाणी निर्माण झालेला वैचारिक वैकुंठलोकच आहे. आणि या सर्व गुणांच्या अतीत जाणं हीच परब्रह्मस्वरूपता. मी थोडीशी त्याची संगती आपल्या आत्ताच्या जीवनाच्या संबंधानं लावतो. याचं कारण असं आहे की जुन्या काळातले लोक भविष्याचा विचार करून आपण नरकात जाऊ या भीतीनं ते कर्म करत नव्हते. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. आता लोकांना मरणाच्या नंतर सांगण्याचं कारण नाही. लोक म्हणतात बघू, म्हणून आत्ताचं सांगितलं पाहिजे म्हणून ही संगती आहे. तमोगुणाचं प्राबल्य अभिमानाने निर्माण होणारच ना. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, हा अभिमान कोणता? हा आमच्या जीवनात आमच्या स्वतःचा. तो दैहिक असेल, तो बौद्धिक असेल, तो मानसिक स्तरावरचा असेल, तो कर्तृत्व संबंधानं असेल अथवा तो शारीरिक संबंधानं असेल, मला त्याच्याशी कर्तव्य नाही आहे. त्याचा परिणाम नरकी घाली हा जर असेल तर तो नरक आपण ठरवला पाहिजे. आपण विचार करून पहा. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, जरा विषम प्रमाण आहे पण देऊन जातो गुणसंबंधानं आहे म्हणून. तुका म्हणे त्यांचा जीव तोच देव वैकुंठ तो ठाव वसती ते. संतांचं वर्णन करताना तुकाराम महाराज असं म्हणतात हे जगतातले जीव हेच त्यांचे देव आहेत आणि याच देवांच्या उपासनेकरता म्हणून संतांचा आविर्भाव होतो. आणि हे संत महात्मे जिथे वसतात तिथे वैकुंठ निर्माण होतं, ते वैकुंठाला जात नाही. ते जिथे राहतात तेच वैकुंठ आहे. कही एखाद्याने वैकुंठा जावे तीही वैकुंठची केले आघवे. ऐसे माझेने नामघोष गौरवे धवळले विश्व. नवव्या अध्यायामध्ये सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रतः या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे. ते पूर्वी असं होतं की कोणीतरी एखादा वैकुंठ लोकाला जात होता, पण आता नामस्मरणानं असं झालंय की तो वैकुंठाला जात नाही, त्या नामानं तो इथंच वैकुंठ निर्माण करतो. तेही वैकुंठाची केले आघावे म्हणजे काय? संत जिथे वसतात तिथे वैकुंठ लोक निर्माण होतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ इतकाच आहे की ते जिथे राहतात तिथं सत्वगुणाचं प्राबल्य निर्माण करतात. आपल्या अवतीभोवती इतकी मोठी वैचारिक क्रांती घडवून देतात, वैचारिक इतकी मोठी परिवर्तन अंतर्बाह्य करून देतात की मग वाल्हा कोळ्याचे वाल्मिक ऋषी व्हायला वेळ लागत नाही. हे वैकुंठ तो ठाव वसती ते हे केवळ एक गुणसंबंधानं केलेलं चिंतन आहे. मी बोलतो एवढ्या करता अभिमान दंभादिकम त्याज्यम याचा विचार करत असताना नारद महर्षी सांगतात की हा अभिमान त्यागला पाहिजे. का? अभिमान आपल्या ठिकाणी तमोगुण निर्माण करेल का? अभिमान आपल्याला नरकात लोटेल का? अभिमानानं आलंबन बदलेल का? अभिमानानं स्व शरीर या संबंधापेक्षा या मर्यादेच्या बाहेर जायची जीवाची तयारी होणार नाही, भक्ताची तयारी होणार नाही. आणि जोपर्यंत शरीर आणि मी यांचा त्याग होत नाही तोपर्यंत भक्ताच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आनंद निर्माण होत नाही. अमर आहा खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा आईसा मग भरवसा कळे. देह माझा आईसा न म्हणा, हा देह माझा आहे असं म्हणूच नका. मग भरवसा कळेल. काय कळेल? अमर आहा, आपण अमर आहोत हे कळेल आपल्याला. आमचं अमृतत्व या देहाच्या अस्तित्वाच्या संबंधानं निर्माण झालेल्या ज्या ज्या आमच्या कल्पना आहेत त्या कल्पनांना सत्य मानून तत्संबंधानं निर्माण झालेल्या अभिमानामुळं
आम्ही स्वतःला मर्त्य समजत आहोत. तुकाराम महाराजांची भूमिका ही एक आध्यात्मिक भूमिका आहे. हे एका विचाराच्या विशिष्ट स्तरावरून प्रकटलेली भूमिका आहे. अनुभवाच्या उच्च अनुभवाच्या अशा भूमिकेवरून प्रकट झालेली ही भूमिका आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी न म्हणा देह माझायचा, देह माझा असं म्हणू नका. हाच विचार आपल्याला अष्टावक्र गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये सापडतो. जनक राजे जेव्हा अष्टावक्र मुनींना विचारतात की मी कधी मुक्त होईन मला सांगा, माझा दुसरा काही प्रश्न नाही आहे, पृथ्वीचं राज्य कधी मिळेल मला, अमुक कधी मिळेल मला, संतती कधी होईल मला, सत्ता कधी मिळेल मला, संपत्ती कधी मिळेल मला काही विचारायचं नाही, माझा एकच प्रश्न आहे मी मुक्त कधी होईल. अर्थात असा प्रश्न निर्माण होणं, मनामध्ये वारंवार येणं हे सुद्धा फार अवघड आहे. मोक्षाचा विचार हा सुद्धा दुर्लभ मानला. दुर्लभम त्रयमेव एतद् देवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रय आचार्यांचं चिंतन आहे. विवेक चुडम, मी मुक्त व्हावं, मी या सर्वातून बाहेर पडावं असं शक्यतो कुणाला वाटत नाही. निदान संसारात राहून तरी नाही. संसाराचा कंटाळा आल्यावर लोक म्हणतील काय कधी मी मुक्त होईन. मला एकाने सांगितलं काय बायकोचं भांडण झालं मला माहीत नाही, पण काहीतरी वाद झाला, तडफडत चडफडतच झालं. काय म्हणाल महाराज, असं वाटायला लागले की कधी एकदा मी मुक्त होईन आणि पुढच्या जन्मात दुसऱ्या बाईबरोबर लग्न करीन असं झालं. म्हणजे पुन्हा तेच करायचंय, पण मोक्षाची भाषा आहे. मला फार आश्चर्य वाटतं. अर्थात हे स्वातंत्र्य पुरुषांना नाही आहे. मी जाता जाता तेही सांगतो, जरी त्याला त्याच्या बायकोबद्दल काही वाटलं आणि कंटाळा आला, तरी जोपर्यंत ती वडाला फेऱ्या मारते तोपर्यंत याला कोणतंही स्वातंत्र्य नाही की आपल्याला कोणती मिळावी. स्वातंत्र्य बायकांच्या हातात, पुरुषांच्या हातात काही नाही आहे. असो, तो एक विषय स्वतंत्र आहे. परंतु मोक्षाची इच्छा मनामध्ये निर्माण होणं हे सुद्धा अवघड आहे. एका राजाच्या वाढदिवसाच्या दिवशी राजाने आपल्या प्रधानाला असं सांगितलं की आज माझा वाढदिवस आहे, माझ्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे, आनंदाचा दिवस आहे आनंदाचा, तर मग मला असं वाटतं की आपल्या तुरुंगातल्या सर्व कैद्यांना आपण मुक्त करावं. प्रधानाने सांगितलं खूप चांगलं आहे, बंधनात असणाऱ्यांना मुक्त करण्याबद्दल काहीच मतभेद कुणाच्याच ठिकाणी असू नयेत. पण प्रधानाला भीती ही होती की जे गुन्हेगार गुन्हा केला म्हणून तुरुंगात डांबलेत त्यांना जर असं विनासायास आणि विनाशर्त सोडून दिलं तर सामाजिक स्थैर्य काय टिकणार. पण राजाला कसं सांगणार की हे चुकीचं आहे तुमचं असं म्हणून, कारण राजाला चूक म्हणणं हे शक्य नसतं. तर काय करायचं, त्यांनी प्रधानांनी सांगितलं आनंदानं फक्त एक काम करूया, सगळ्यांनाच सोडायचं आहे काही प्रश्न नाही, आपण फक्त जाऊन विचारूया की कुणाला काय पाहिजे आणि कुणाला इथून सुटायचं आहे, इच्छा कुणाला आहे हे बघून सोडूया. राजा म्हणाला असं कसं होईल, तुरुंगात आहेत म्हणल्यानंतर सुटले पाहिजे, त्यांना अपेक्षा असेल म्हणजे विचारूया. गेले तुरुंगामध्ये, सगळ्या कैद्यांना समोर बोलवलं आणि प्रधानांनी सांगितलं की आज महाराजांचा वाढदिवस आहे, तेव्हा कुणाकुणाला काय हवं ते सांगा. त्यातले काही कैदी असं म्हणाले की इथलं जेवण नीट नाही आहे, तेवढं जेवण निदान रोज एखादा गोड पदार्थ तरी असला पाहिजे. काही जणांचं असं म्हणणं होतं की खोल्यांमध्ये ढेकूण खूप झालेत, तेव्हा फवारणी करून घेतली पाहिजे. काही जणांचं म्हणणं असं की आमच्या खोलीमध्ये दुर्गंधी खूप येते, तेव्हा काहीतरी व्यवस्था करा, आम्हाला दुसरीकडे हलव. काही जणांचं असं म्हणणं होतं की आम्हाला जे कपडे देतात ते कपडे चांगले नाही आहेत, ते कपडे चांगले मिळावेत. काही जणांचं काही म्हणणं, काही जणांचं काही म्हणणं, काही जणांचं काही, सगळ्यांना विचारून झालं. एक मनुष्य होता, त्याला विचारलं तुम्हाला काय पाहिजे, तो म्हणाला काही नाही मला इथून सुटायचं आहे. प्रधान म्हणाला एवढा एकच आहे जो गुन्हा न करता तुरुंगात आला, याला बाहेर सोडा, बाकीचे सगळे आतच राहण्याच्या योग्यतेचे. संसाराच्या तुरुंगात आमची अवस्था ही जशी अशा पद्धतीची जणू झालेली आहे. आम्हाला जर विचारलं संसारामध्ये की तुम्हाला काय पाहिजे, तर आम्ही म्हणू आम्हाला आयुष्य पाहिजे, आम्ही म्हणू आम्हाला सौंदर्य पाहिजे, आम्ही म्हणू आम्हाला सत्ता पाहिजे, आम्ही म्हणू आम्हाला संपद काय आणखीन काय जे असेल ते, कुणाला चांगलं जीवन अपेक्षित आहे, कुणाला चांगलं घर अपेक्षित आहे, कुणाला चांगल्या गाड्या अपेक्षित आहेत,
कुणाला काही कुणाला काही. आम्हाला जर विचारलं तर आम्ही म्हणू की आम्हाला कीर्तनानंतर जरा पाकिट वाढवून दिलं पाहिजे आम्ही म्हणू. पण असं कोण आहे की जे म्हणेल बाबा तुला या संसारात काय पाहिजे, तर तो असं म्हणेल की नाही बाबा मला या संसारातूनच बाहेर पडायचं आहे, बस मला दुसरं काही नको. असं म्हणणारे किती भेटतील, किती भेटतील. बहुतेकांची अपेक्षा या संसारातल्या विषयभोगांकडचीच आहे. विषय त्यागाची भावना बहुतेकांच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही, फार कमी. आणि म्हणून हे सगळे मी एवढ्या करता सांगतो आहे, माझा मुद्दा काय आहे आपण कृपा करून ध्यानात ठेवा. अभिमान दंभादिकम त्याज्यम असं जेव्हा नारद महर्षी म्हणतात, तेव्हा अभिमानाचा त्याग कोणत्या अर्थाने आपल्याला घ्यायचा आहे, अभिमानाचा परिणाम कोणत्या अर्थाने आपल्या. म्हणून तुकाराम महाराजांचं एक वचन आहे, तुकाराम महाराजांनी हे थोडं उलटं केलंय. नारद महर्षींनी अभिमानाचा त्याग करा असं म्हटलंय, तुकाराम महाराजांनी शब्द थोडे फिरवलेत. तुकाराम महाराज असं म्हणतात, त्याग तरी ऐसा करा अभिमाना दौडावे अहंकारा दौडावे. तुकाराम महाराजांचं बोलणं तेच आहे, त्याग तरी ऐसा करा अहंकारा दौडावे. अहंकाराला दूर करा हाच त्याग आहे. बाकीचे त्याग हे अनुषंगिक आहेत, याच्या त्यागामध्ये बाकीचे त्याग आपोआप होत जातील. अहंकाराचा त्याग केला बाकीचं होत जाईल, त्याच्याकरता फार कष्ट आम्हाला करण्याचं कारण नाही. अभिमानाचा परिणाम नरकात घालणार आहे, तो नरक बाहेर नाही आहे, तो नरक आमच्याच विचारात आहे, जो आम्हाला मनुष्यत्वापासून अधोगतीला नेतो आहे. मग हा मीपणा हा कुठेतरी असं डोकं वर काढत राहतो कायम, कुठेतरी स्वतःच्या संबंधानं अशा भूमिकांना जन्म देत राहतो की आपणच आपल्या भोवती एक वलय निर्माण करून घेतो आणि त्या वलयामध्येच आपण गुदमरून मरतो अशी अवस्था आपल्या जीवनामध्ये निर्माण होते. याच्याकरता तुकाराम महाराज म्हणतात, अभिमान त्याज्यम. जसा अभिमानाचा त्याग तसा दंभाचा करा. दंभ हा शब्द का आला, थोडंसं कारण सांगतो त्याचं आणि पुढे चलतो. आपण विचार करून पहा, एक अभिमान आला की अभिमानाच्या संबंधानं दर्प येतो, अभिमानाच्या संबंधानं काम येतो, अभिमानाच्या संबंधानं क्रोध येतो, अभिमानाच्या संबंधानं लोभ येतो. हे सगळं मागेही आपण पुष्कळ वेळेला बोललो आहे, मी पुन्हा एकदा आपल्याला स्मरण करून देईन क्षमा मागून आपली. मानवी जीवनातल्या गुणदोषांची जी चर्चा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये केली जाते त्याची एक विशिष्ट प्रकारानं संगती लावली गेलेली आहे, आणि ती संगती आपल्या प्रापंचिक अथवा पारमार्थिक जीवनामध्ये आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवली पाहिजे ही अपेक्षा आहे. विचार असा आहे की मानवी जीवनामध्ये प्राप्त होणारी गुणसंपदा आणि मानवी जीवनामध्ये प्राप्त होणारी दोष हे दोन्ही मानवाच्या जीवनामध्ये येतात, पण दोषांचं येणं आणि गुणांचं येणं आणि दोषांचं जाणं आणि गुणांचं जाणं याच्यामध्ये अंतर आहे. सूत्ररूपानं जर सांगायचं झालं तर माणसाच्या जीवनात एक दोष आला की त्या दोषाच्या बरोबरीनं बाकी सगळे दोष पाठीला पाठ लावून येतात, पण एक गुण आला की सगळे गुण येत नाही. आणि जाताना एक गुण गेला की त्याच्या पाठीला पाठ लावून सगळे गुण जीवन सोडून जातात, पण एक दोष गेला की सगळे दोष जात नाही. जाताना दोष एकत्रित जात नाहीत, येताना दोष एकत्रित येतात. जाताना गुण एकत्रित जातात, पण येताना गुण एकत्रित येत नाहीत. ज्यांच्या ठिकाणी दातृत्व आहे हा एक गुण आहे, त्यांच्या ठिकाणी दुसरा कोणता अभ्यासाचा गुण येईलच असं नाही. ज्यांच्या ठिकाणी दातृत्व आहे त्यांच्या ठिकाणी निर्भयता येईलच असं नाही. ज्यांच्या ठिकाणी निर्भयता येईल त्यांच्या ठिकाणी सत्वसंशुद्धी येईलच असं नाही. ज्यांची सत्वसंशुद्धी झालेली आहे ते दातृत्व या गुणांनी संपन्न होतीलच असं नाही. एक गुण आला म्हणजे सगळे येत नाहीत. प्रत्येक गुणाच्या प्राप्तीकरता आपल्याला आपलं आयुष्य वेचावं लागेल. पण जाताना माणसाचा एक गुण जर निवृत्त झाला तर बाकीचे सगळे गुण त्याच्या पाठीला पाठ लावून हातात हात घालून बाहेर पडतील. मग एखादा गुण जरी गेला तरी माणूस म्हणेल नाही हो काही नाही, दुर्गुणी माणूस आहे, काही नाही याच्यात.
पण दोषांच्या बाबतीत एक दोष आला सगळे दोष हातात हात घालून आनंदानं येतात. बोलवावं लागत नाही, आमंत्रण द्यावी लागत नाही. मनामध्ये निर्माण झालेला काम, हा काम एकदा अंतःकरणात आला की क्रोधाला आमंत्रण द्यावं लागत नाही. गीतेची भाषा आहे, आपण दुसरा अध्याय वाचा. ध्यायतो विषयान पुंसः संगस्ते शुपजायते, संगात संजायते कामहा, कामात क्रोधो भिजायते, क्रोधात भवती संमोहा, संमोहात स्मृतिविभ्रमहा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यते. कुणाला आमंत्रण द्यावं लागलं? जसं इंजिन आल्याबरोबर डबे त्याच्या मागोमाग आमंत्रण नसताना येतातच ना, तसा हा काम अंतःकरणामध्ये आला. बाकीचे दोष येणारच आहेत, पण जाताना काम गेला म्हणजे क्रोध जाईल असं नाही. दुर्वासांच्या ठिकाणी काम नव्हता पण क्रोध होता ना. अशी कितीतरी उदाहरणं, मला सगळीच उदाहरणं देऊन वेळ घ्यायचा नाही, पण हे सूत्र मला आपल्या समोर ठेवायचं. म्हणून अभिमान आला की त्याच्याबरोबर दर्प येतो, अभिमान आला की त्याच्याबरोबर परिग्रह येतो, अभिमान आला की त्याच्याबरोबर काम येतो, क्रोध येतो, संमोह येतो, हे सगळे येणारच आहेत. आणि म्हणून नारद महर्षींनी घालवण्यासाठी म्हणून अधिकम या पदाचा विचार केला. बोलवण्याकरता अधिक वापरावं लागलं नसतं. अभिमान एक मिळवा, सगळे बरोबर येतात, पण घालवायचं असेल, त्याज्यम म्हणायचं असेल तुम्हाला, तर मग मात्र सगळ्यांचंच नाव घेतलं पाहिजे म्हणून अधिक पद. अधिक पदाची योजना एवढ्या करता आहे. जसा अभिमान मानवी जीवनाकरता घातक आहे, तसा मानवी जीवनाकरता घातक आहे तो म्हणजे भक्ताच्या जीवनामध्ये तो म्हणजे दंभ. दंभ हा असा दुर्गुण आहे, दंभ हा असा विकार आहे की जो आपल्या जीवनामध्ये जे जसं आहे तसं न दाखवता त्याचं आकर्षक रूप सत्य म्हणून आपल्या प्रतीतीला आणून देतो. दंभाकरता थोडं काहीतरी लागतच असतं. वेदांताच्या नियमानुसार तर कोणताही विकार हा कोणत्या तरी गुणांवरच आधारित असतो. कोणतीही असत्यता, कोणताही भ्रम हा कोणत्या तरी सत्य पदार्थाच्या अधिष्ठानावरच निर्माण होत असतो. जात असताना जात, आता नवीन लोकांना कळणार नाही पण आपल्याकडे कळायला हरकत नाही, आपण खेड्यातून शहरात आलेलो आहोत त्यामुळे आपल्याला कळायला हरकत नाही. मुंबईमध्ये जातं कळणार नाही, अंधेरीमध्ये वगैरे राहणाऱ्या लोकांना जातं वगैरे कळणार नाही. जातं असताना ते जात्याच्या दोन पाळ्या असतात, एक खाली एक वर. हे जे वरचं पाळं फिरतं ना जात्याचं, ते कशाच्या आधारावर फिरतं? खालच्याचं. आणि खालचंही फिरत राहिलं तर नाही, खालचं स्थिर असतं म्हणून वरचं फिरू शकतं. कोणताही चल पदार्थ, कोणताही विकार, कोणताही अध्यास, कोणताही भ्रम हा कोणत्या तरी एका निश्चित अशा सत्य पदार्थाच्या अधिष्ठानाशिवाय निर्माण होत नसतो. आपण विचार करा, दोरीवरचा, आता आलं हे पुन्हा येऊ द्या, दोरीवरचा जो साप असतो, हा दोरीवरचा साप जरी खोटा असला तरी ती दोरी का असेना, पण तिला व्यावहारिक सत्यता असावी लागते तरच तो भ्रम निर्माण होईल. कोणताही भ्रम एका सत्य अधिष्ठानावर आहे. जगतभ्रम मानला तर त्याला सुद्धा एक ब्रह्मस्वरूपाचं सत्य अधिष्ठान मानावं लागेल तर तो भ्रम निर्माण होतो, नाहीतर भ्रम असा अधांतरी राहणारा नाही आहे. भ्रम असा हवेमध्ये अचानक निर्माण होणारा नाही आहे. भ्रमाला काहीतरी सत्य पदार्थाचं अधिष्ठान लागत असतं. तसे हे सगळे जरी येणारे असले तरी त्याला एक अंतःकरण नावाचं अधिष्ठान लागतं की ज्याला वैचारिक, ज्याला व्यावहारिक सत्यता द्यावी लागते आपल्या जीवनामध्ये. आमच्या ठिकाणी जे काही थोडंसं आहे त्याला थोडंसं वाढवून त्याला आकर्षक रूप देऊन समाजासमोर मांडणी करण्याकरता म्हणून हा दंभ प्रवृत्त होत असतो. आपल्याला याची कल्पना असेल की बऱ्याच लोकांना आहे त्याच्यापेक्षा जास्त दाखवायची सवय असते. मी बऱ्याच लोकांना हा शब्द मुद्दाम वापरतो, नंतर मी याच्यातल्या बऱ्याच हा शब्द काढूनच टाकणार आहे नंतर.
आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त दिसावं, जास्त आकर्षक दिसावं, जास्त चांगलं दिसावं, जास्त वाढवून दिसावं. मी लोकांचं सांगतच नाही, मी आमचं सांगतो. कशाला लोकांना बोलायचं आपण? माझं सांगतो, माझ्या क्षेत्रातलं सांगतो. आम्हाला जेव्हा एखादा विषय माहिती नसतो, आता मी हे खरं म्हणजे आमची गुह्य उघडी करतोय, मी तुम्ही बाहेर कुठं बोलू नका, मी हे तुम्ही आपल्या घरातलेत म्हणून सांगतो, बाहेर बोलू नका कुठं. आम्हाला जेव्हा एखादा विषय फार माहिती नसतो पण कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये तो मांडायची वेळ येते, त्यावेळेला आम्ही एवढंच म्हणतो की हा विषय फार खोल आहे, आत्ता मी याची चर्चा करत नाही. हे काय आहे, हे काय आहे सांगा ना. म्हणून मी म्हटलं मी माझं सांगतो, विषय फार गहन आहे, आत्ता मी याची चर्चा करत नाही. का? माहितीच नाही ना. पण मी माहिती नाही, मला या विषयातलं कळत नाही असं माझं अज्ञान प्रकट करण्याची ज्या वेळेला मला लाज वाटते, तेव्हा माझं अज्ञान मी ज्या मोहक अशा गोष्टींनी झाकून टाकण्याचा प्रयत्न करतो त्याच्यात पहिला क्रमांक लागतो, त्याला म्हणतात दंभ. दंभाचं स्वरूप मोठं गमतीचं आहे. खरं म्हणजे वाईटाला झाकून टाकणारं जे असतं ते नेहमीच चांगलं असतं. एखादी माता आहे, मुलाच्या ठिकाणचा दुर्गुण झाकून टाकते. परीक्षेमध्ये जरा गुण कमी पडले की आई म्हणते, नाही हो, परीक्षेच्या वेळेला असा तापाने फणफणला होता, हे म्हणावंच लागतं. शेवटी दोष नाही आहे, हे आईचं मन आहे, आईचं हृदय आहे. तिला असं वाटतं की माझ्या मुलाचा असा अपमान समाजामध्ये होऊ नये, त्याच्या समवयस्कांमध्ये होऊ नये, त्याच्या मित्रांमध्ये त्याच्या दुर्गुणांची चर्चा होऊ नये, त्याने अभ्यास केला नाही या संबंधानं लोकांमध्ये चर्चा होऊ नये. आई आहे शेवटी, ती वडील आहेत शेवटी. बाहेर म्हणताना ती हेच म्हण, घरामध्ये त्याला शिवे दे. तुला गुण कमी पडले, मी म्हणत होते ना अभ्यास कर म्हणून, मूर्खासारखा खेळत राहिलास उन्हामध्ये, मी पकडून तुला अभ्यासाला बसवलं तरी तुझं लक्ष नाही, असं नाही तसं नाही, लाख बोलेल त्याला. पण बाहेरून जेव्हा का हो, तुमचा मुलगा इतका हुशार आणि मार्क कसे काय कमी पडले, अहो परीक्षेच्या वेळेला तापाने फणफणला होता, उचलून येऊन बसवावं लागलं. म्हणते हे काय आहे, अज्ञान झाकलं आईने, तिचं हृदय योग्य आहे, तिचं अंतःकरण जरी तसं असलं तरी सुद्धा तिचं अंतःकरण, मातेचं म्हणून जर अंतःकरण म्हणून विचार कराल तर तिचा दोष नाही, चूक नाही आहे. वाईटाला झाकून टाकणं बऱ्याच वेळेला चांगलं असतं, चांगलं असतं. पण जे झाकून टाकून, ज्याने ते झाकून टाकलं गेलं तेच त्याचं मूळ स्वरूप आहे हे सांगणं हा दोष आहे, झाकणं हा दोष नाही आहे. माझं अज्ञान झाकलं गेलं पाहिजे, मान्य आहे ना. पण ज्याने मी ते अज्ञान झाकून टाकलं तेच माझं खरं स्वरूप आहे असं मानणं हा दोष आहे. दंभाचा मूळ विचार तिथे आहे, झाकून टाकणं याला महत्व नाही. शेवटी माझं अज्ञान मी प्रकट करावं अशा किती जागा आहेत. माझ्या गुरूंसमोर मी माझं अज्ञान प्रकट करीन, माझ्या पितृचरणाजवळ मी माझं अज्ञान प्रकट करीन, भगवंतासमोर तर काय प्रकट करायचं कारणच नाही, त्याला कळतच. पण प्रकट करीन, देवा मी अल्पमती आहे, मी अज्ञानी आहे, मला काही कळत नाही, म्हणावंच लागतं. तिथे सद्गुरूंसमोर जाऊन, आपल्या वडिलांसमोर जाऊन, आईसमोर जाऊन अज्ञान प्रकट करणं योग्य आहे. सासूरवाडीला काय ताकद आहे अज्ञान प्रकट करायची? कोण असा आहे सासूरवाडीला जाऊन, लग्न झालेल्यांनी सांगा की सासूरवाडीला जाऊन म्हणू शकतो की मला यातलं कळत नाही, कोण म्हणेल? आणि असं जर म्हणेल तर सासू विश्वास ठेवेल? आमच्या जावयाला यातलं कळत नाही असं ज्या क्षणी ती म्हणेल त्या क्षणी सासून जावई दोघांचा उद्धार झाला असं समजायला हरकत. वैकुंठवासी गुरुवर्य महाराज म्हणत असत, आमचे आजोबा म्हणत असत की जावई म्हणजे सासूबाईचं सगुण ब्रह्म असत, त्याला काही कळत नाही असं तिला कधीच वाटणं शक्य नाही. अज्ञान झाकलं गेलंच की नाही? अज्ञान झाकून टाकण्याच्या काही जागा आहेत, अज्ञान प्रकट करण्याच्या काही जागा आहेत ही गोष्ट खरी, परंतु काही वेळेला ते अज्ञान झाकून टाकलं जातं ती त्यावेळची गरज असते. पण ज्या कोणत्या गोष्टीने ते अज्ञान झाकून टाकलं तेच खरं आहे असं मानणं हे अयोग्य आहे.
आम्ही म्हणतो ना, आम्ही मगाचं उदाहरण देतो ना आपल्याला, आम्ही म्हणतो ना अहो हा विषय फार खोल आहे, आत्ता मला वेळ नाही म्हणून मी त्याची चर्चा करत नाही, असं ज्या वेळेला मी म्हणतो त्यावेळेला घरी जाऊन मी हे तपासलं पाहिजे की मी ज्याची चर्चा करत नाही म्हणालोय ते नेमकं किती खोल आहे हे ग्रंथ उघडून मला बघता आलं पाहिजे. पण अशा पद्धतीनं वेळ मारून नेता येते हे एकदा मला कळलं की मग मी म्हणतो नाही नाही आपल्याकडे हत्यार आहे ना, आता आपल्याला ज्या विषयावर बोलायचं नसतं त्या एखाद्याला उभंच केलं नाही नाही या विषयावर बोलाच तुम्ही आणि अभ्यास नाही, मला एखाद्यावर भौतिक शास्त्रवरती मला बोलायला उभं केलं, माझा अभ्यास नाही फिजिक्सचा, मग मी काय करणार? काही नाही, मी धाडसानं उभं राहणार, कारण निर्लज्जपणा तोपर्यंत मुरलेला असतो. एकदा आपलं अज्ञान अशा पद्धतीनं झाकून टाकायची सवय लागली आणि हे चालू शकतं हे एकदा कळलं, मी उभा राहतो, मी म्हणतो भौतिक शास्त्र अरे फार खोल आहे, मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी याच्यावर खूप अथक परिश्रम केलेले आहेत, माझ्या 15-20 मिनिटाच्या वेळामध्ये मी काय मांडू शकणार आहे, म्हणून मी आत्ता कधी मांडणार नाही, पुन्हा कधीतरी पाहू. हे जेव्हा मला एकदा कळतं ना की हे पुन्हा कधीतरी पाहू म्हणण्यामध्ये आपलं चालून जातं, तेव्हा पुन्हा कधीतरी पाहू हे माझं ब्रीदवाक्य होतं, दंभाचा विचार तिथे आहे. माझं अज्ञान झाकून टाकलं याला मी आत्ता महत्व देत नाही आहे, पण ज्या कारणाने ते झाकून टाकलं गेलं ते कारणच सत्यत आहे असं समजून जेव्हा ते आम्ही आमचं स्वरूप मानतो तेव्हा मग तो दंभ आमच्या जीवनाला जीवनाचा घात करतो आणि भक्ताच्या जीवनात हे होऊ नये. कारण कोणताही भक्त परमात्मा आहे ज्याचं आलंबन आहे तो परमात्म्यासमोर अरे न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहार चिन्ह लगे, भगवंताला सांगावं लागत नाही, न सांगता क्षीण भाग पांडुरंग जाणत असे तुकाराम महाराज बोलतात, सांगावं लागत नाही. अर्जुनाच्या अंतःकरणातल्या अनेक शंका आहेत ज्या भगवंताला सांगाव्या लागल्या नाहीत, भगवंतानी स्वतःने ओळखल्या आहेत, कारण परमात्मा सर्वांतरयामी आहे, सर्वांच्या अंतरात चाललेल्या विचारांची परमात्म्याला यथार्थ जाणीव, सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये चाललेल्या विचारांच्या भांडणाची विचार काय, काही विचार सनातन असतात, काही विचार नव्यानं उत्पन्न झालेले असतात, त्यांच्यामधल्या युद्धाची कथित युद्धाची परमात्म्याला यथार्थ जाणीव असते. अर्जुनाच्या बाबतीत हे झालेलं आहे, उद्धवाच्या बाबतीत भागवतात हे झालेलं आहे, म्हणून सांगावं लागत नाही. पण तरी सुद्धा जेव्हा ते दाखवण्याचा प्रयत्न होतो, असलेलं दाखवणं हा प्रयत्न जेव्हा होतो तेव्हा लोकांना असं वाटतं की बाबा हे जे दाखवणं चालू आहे ते आकर्षक असलं पाहिजे. मग त्याच्याकरता ज्या कल्पित पदार्थांचा, कल्पित गोष्टींचा, कल्पित विचारांचा जो आधार घेतला जातो तो आधार कल्पित विचारांचा आहे हे नंतर मागे पडतं आणि तो विचारच आपल्या जीवनाचं सूत्र बनायला लागतो, जेणेकरणे माणसाच्या जीवनाचं वैचारिक अधःपतन सुरू होतं. आणि याकरता म्हणून नारद महर्षी हा विचार सांगतात, अभिमान दंभाधिकम त्याज्यम, अभिमानाचा दंभाचा त्याग करा, दंभाचा त्याग करा, अभिमानाचा त्याग करा. अधिकांमध्ये काय घ्यायचं याचा विचार तर पुष्कळ आहे, मी मगाशी बोलून आलो, अधिक विस्तार मी करत नाही. कारण काय आहे, एक गोष्ट आपल्याला याच्याही पुढे जाऊन सांगतो, एक फार सुंदर चिंतन आहे, आपण विचार करून पहा कधीतरी. अभिमानाचा त्याग करा, दंभाचा त्याग करा, असं जे नारद महर्षी बोलतात की नाही, याच्यामध्ये कोणत्या अभिमानाचा त्याग माणसाने केला पाहिजे, कोणत्या दंभाचा त्याग केला पाहिजे, कोणत्या दंभाचा त्याग करायचा, कोणत्या अभिमानाचा त्याग, हे बारीक आहे. पारमार्थिक जीवनमूल्यांचा विचार करताना ही सूत्र लक्षात राहिली पाहिजेत, नाही तर गोंधळ होतो. मी थोडासा वेगळा विचार, कोणत्या अभिमानाचा त्याग करता, कारण अभिमान अनेक आहेत, अनेक अभिमान आहेत. मी थोडस सोपं बोलतो, माझं शरीर चांगलं आहे हा अभिमान ठेवावा का घालवावा, मी भरपूर माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे हा अभिमान ठेवावा का घालवावा, माझ्या हाताखाली पुष्कळ नोकर आहेत अभिमान ठेवावा का घालवावा, माझ्या हातात सत्ता आहे अभिमान ठेवावा का घालवावा, माझा असं आहे माझं तसं आहे माझं अमुक आहे माझं तमुक आहे अभिमान ठेवावेत का घालवावेत. याच्या बरोबरीनं अजून एक सांगतो, देशाचा अभिमान ठेवावा का घालवावा. या महाराष्ट्रामध्ये मी तुकाराम महाराजांचा पायिक आहे हा अभिमान ठेवावा का घालवावा,
मी शिवाजी महाराजांचा अनुयायी, मी त्यांचा मावळा आहे, मी त्यांचा पायिक आहे, मी त्यांच्या चरणाचा दास आहे, हा अभिमान ठेवावा का घालवावा? मग जर अभिमान हे ठेवायचे असतील तर अभिमान दंभाधिकम त्याज्यम या पदाला काय अर्थ राहतो? मी ढोबळ बोलतोय, अजून आत गेलो नाही आहोत आपण, अजून बाहेरच आहोत. ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये या संबंधात चिंतन करताना बंधुरात्मात्मनस्तस्य या श्लोकावर भाष्य करतानाची ज्ञानेश्वर महाराजांची पहिली ओवी या श्लोकाच्या खालची जर आपण वाचाल तर आपल्याला हे लक्षात येईल. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, हा विचारोनी अहंकारू सांडीजे, मग असतीच वस्तू होई जे, आपुलीच स्वस्ती सहजे आपण केले. आपुलीच स्वस्ती, स्वस्ती शब्दाचा अर्थ कल्याण. आपलं कल्याण म्हणजे परमात्मस्वरूपता. वेदांत दृष्टीने कल्याण शब्दाचा अर्थ परमात्मस्वरूपता एवढाच होतो, आत्मकल्याण एवढाच होतो. मग ती परमात्मस्वरूपता प्राप्त करून घ्यायची असेल, आपल्यालाच करून घ्यायची असेल, आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी असं जर व्हायचं असेल तर त्याच्याकरता काय केलं पाहिजे? विचारोनी अहंकारू सांडीजे हा विचार आहे. विचारोनी शब्दाचा अर्थ काय? कुणाला विचारोनी अहंकार सांडीजे? नारदांना विचारोनी? ज्ञानोबारायांना विचारोनी? नाही. विचारोनी शब्दाचा अर्थ आहे की विचार करोनी अहंकार सांडीजे. कारण कोणते अहंकार हे एका, काही काही अहंकार असे आहेत की त्यांना कालमर्यादा आहे, काही काही अहंकार हे देशमर्यादेत आहेत, काही काही अहंकार वस्तुमर्यादेत आहेत, काही काही अहंकार ठेवावेच लागतात. तो अहंकार जोपर्यंत माझ्या ठिकाणी निर्माण होत नाही तोपर्यंत मला चांगलं सुद्धा काम करता येणार. एक सामान्य उदाहरण जर द्यायचं झालं, सामान्य उदाहरण, मी शिक्षक आहे हा अभिमान जोपर्यंत एखादा शिक्षक धारण करत नाही तोपर्यंत विद्यार्थ्याला तो शिक्षण देऊ शकत नाही. एखादा जर विद्यार्थ्यांसमोर म्हणायला लागला, आम्ही कसले शिक्षक, आम्ही शिक्षकत्वाचा अभिमान सोडून दिलाय, पोरं डोक्यावर बसतील, पोरांना शिकवणार काय विद्यार्थ्यांना? जोपर्यंत तो वर्गावर तास घेतो आहे तोपर्यंत मी शिकवणारा आहे आणि यांच्यापेक्षा मला जास्त कळतं हा अभिमान त्याच्या ठिकाणी असलाच पाहिजे, तरच तो शिकवू शकतो, नाही तर नाही शिकवू शकत. विचार करा, आत्ता तुम्ही ऐकता आहात, मी बोलतोय, माझं सोडून द्या. जोपर्यंत मला ऐकलेलं कळतं हा अभिमान तुम्ही धारण करत नाही तोपर्यंत ऐकलेलं कळवून घेण्याचं सामर्थ्यच येत नाही. तुम्ही सांगा वेदांताच्या प्रक्रिया कळतात आम्हाला असं जर तुम्ही म्हणाल तरच प्रवचनाचा आनंद निर्माण होईल. तुम्ही काही सांगा आम्ही झोपणारच आहोत असं म्हटलं तर नाहीच ना प्रवचनाचा आनंद, ना तुम्हाला ना मला, कुणालाच नाही. तुम्ही काही सांगा आम्ही आमच्या डोक्यावरूनच जाणार आहे असं म्हटलं तरी नाही. तुम्ही सांगा, आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करू, आमच्या ठिकाणी तेवढी बुद्धी आहे, हा अभिमान असला पाहिजे ना श्रोत्याच्या अंतःकरणात. शिक्षकाच्या अंतःकरण, सैनिकाच्या अंतःकरणामध्ये मी या देशाचा सैनिक आहे असा अभिमान जोपर्यंत येत नाही तोपर्यंत समोर आलेल्या शत्रूचं मस्तक धडा वेगळं करण्याचं त्याच्या ठिकाणी सामर्थ्यच निर्माण होत नाही. जो द्वेष आहे शत्रूवर चालून जाणारा, तो द्वेष अभिमानानच निर्माण झाला ना. जोपर्यंत मी या देशाचा सैनिक आहे, मी असं तो म्हणत नाही तोपर्यंत तो शत्रूवर द्वेषाने चालून जाऊ शकणार नाही. जाऊ द्या, मी सैनिकत्वाचा अभिमान सोडून दिलाय, आता काही फरक पडत नाही कोणी आलं काय आणि कोणी गेलं काय, पुन्हा मस्तक घेऊन जातील आणि अपमान होईल. जो द्वेष निर्माण होतो, जे सामर्थ्य निर्माण होतं, प्रतिकार करण्याची जी सद्भावना आणि त्या सद्भावनेच्या मागे असणारी सत्ता आणि सामर्थ्य निर्माण होतं, याला मूळ कारण जर काही असेल तर मी या देशाचा सैनिक आहे हा अभिमान लागतो. म्हणून सगळेच अभिमान आपण नाही टाकू शकत, टाकू नयेत. गुरुच्या आश्रमामध्ये राहणारा एखादा विद्यार्थी जो मोक्ष प्राप्ती करता म्हणून गुरुचरणाची उपासना करतो आहे, त्याला तोपर्यंत का होईना पण हे माझे गुरु आहेत याचा अभिमान असला पाहिजे. सॉक्रेटिसच्या जीवनचरित्रातली कथा आहे. ॲथेन्स नगरीमध्ये सॉक्रेटिस हा एक पाश्चात्य तत्वज्ञ राहत असे ग्रीक देशामध्ये. आपण नाव ऐकू ना आज सॉक्रेटिसचं. सॉक्रेटिसची एक पाठशाळा होती,
पाठशाळा त्यांनी चालवलीच नाही, पाठशाळा चालवली विद्यार्थ्यांनीच. त्या विद्यार्थ्यांमध्ये प्लेटो, डेमोस्थेनिस यासारखे काही विद्यार्थी होते. त्यांनी थोडंसं शिक्षण झाल्यानंतर ती पाठशाळा हातात घेतली, नंतर ती प्लेटोनीच चालवली वगैरे, हे पुढचे विषय. पण त्याच्याकडे काही विद्यार्थी राहत होते आणि त्याच्याकडे जसे विद्यार्थी राहत होते तसे अथेन्स नगरीमध्ये अनेक गुरुपदावर विभूषित झालेले असे काही विद्वान होते की ज्यांच्याकडेही काही विद्यार्थी राहत असत. मग आता हे विद्यार्थी ते विद्यार्थी एकत्रित कुठेतरी आले की मग चर्चा सुरू व्हायची, कुणाचे गुरु मोठे, कुणाचे गुरु मोठे. मग आता सर्वच विद्यार्थ्यांना वाटणार की नाही माझे गुरु मोठे असं सांगावं, मग त्यांच्यामध्ये ती अहमिका लागायची, प्रसंगी भांडण व्हायचं. मग एके दिवशी त्या विद्यार्थ्याने असं ठरवलं, गंमत कशी आहे ती सांगतो, मला जायचंय कुठं तेही सांग, या कथेतून कळेल. एके दिवशी त्या विद्यार्थ्याने असं ठरवलं की आता याचा छडा लावायचा की कुणाचे गुरु मोठे, आता कुणाकडे जावं, या सगळ्या गुरूंची परीक्षा कोण करू शकेल. जुना काळ. त्या विद्यार्थ्याने असं ठरवलं की आपण देवाचा कौल घेऊ, देवाचा कौल घेऊ. कसं हे घडलेलं आहे सॉक्रेटिसच्या जीवनचरित्रामध्ये, प्लेटोनी मांडलेली ही कथा आहे, मी माझ्या मनाची किंवा दंतकथा म्हणून नाही सांगत आहे. आपण रिपब्लिक या ग्रंथाचं प्रिफेस वाचा प्लेटोचं, त्याच्यामध्ये ही कथा त्यांनी मांडली. कसं काय करायचं, कौल कसा घ्यायचा, ते जे काही त्यांचं मंदिर वगैरे जे काही होतं प्रार्थनास्थळ, तिथे जायचं. त्या मंदिराच्या मागच्या बाजूला जी भिंत आहे त्या भिंतीवर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या नावाच्या गुरुचं पान चिकटवायचं, झाडाचं पान ते काढायचं, ते भिंतीला चिकटवायचं. ज्याच्या नावाचं पान पहिल्यांदा खाली पडेल तो मोठा, कौल. आपल्याकडे या पद्धती आहेत, कौल घेण्याची पद्धत आहे ना आपल्याकडे, तशी त्यांच्याकडेही असेल, काय जी पद्धत असेल ती असेल. गंमत अशी झाली की प्लेटोने त्या सॉक्रेटिसच्या विद्यार्थ्यांनी लावलेलं पान पहिल्यांदा खाली पडलं. बाकीच्या विद्यार्थ्यांना मान्य करावं लागलं की सॉक्रेटिस हा श्रेष्ठ गुरु आहे. सॉक्रेटिसच्या विद्यार्थ्यांना स्वाभाविक आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये सॉक्रेटिसचे विद्यार्थी सॉक्रेटिस जवळ गेले आणि सॉक्रेटिसला सांगितलं की आज असं झालं, देवाचा कौल घेतला, देवाने सांगितलं की अथेन्स नगरीमध्ये जेवढे केवढे गुरु आहेत त्या सगळ्यांमध्ये तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, तुम्ही सगळ्यात विद्वान आहात, तुम्हाला सगळ्यात जास्त कळतं. देवाने कौल दिला, विद्यार्थ्यांना खूप आनंद, एक अभिमान होता आपल्या गुरुबद्दलचा. सॉक्रेटिस हसले, सॉक्रेटिस म्हणाले फार चांगलं झालं, देवानीच कळवलं, देवानीच कौल दिला, हे फार चांगलं झालं. पण तुम्ही देवाकडे न जाता जर माझ्याकडे आला असतात तरी मी तुम्हाला हेच सांगितलं असत की या अथेन्स नगरीमध्ये जे कोणी गुरु आहेत त्याच्यामध्ये मी मोठा आहे, हे मी तुम्हाला सांगितलं असत. विद्यार्थ्यांनी सांगितलं तुम्ही असं म्हणाल, तुम्ही इतके मोठे आणि तुम्ही कोणत्या आधारावर म्हणाल की तुम्ही मोठे आहात. सॉक्रेटिसने सांगितलं अथेन्स नगरीमध्ये जेवढे केवढे गुरु आहेत त्यांच्यामध्ये मी सगळ्यात जास्त विद्वान आहे, कारण मला काय कळत नाही हे फक्त मलाच कळतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अभिमान असावा की नसावा याचा विचार करताना जर आपण अभिमान काही क्षेत्रामध्ये काही मर्यादेमध्ये काही कालापुरता असावा असं जर आम्ही म्हणत असू तर तो अभिमान अ ब्रह्मज्ञान झालं याचा अभिमान राहील का? जर अभिमान राहिला तर ते ब्रह्मज्ञान खरं आहे का? आणि जर ब्रह्मज्ञान झालं तर अभिमान टिकेल का? आणि अभिमान सोडल्याशिवाय ब्रह्मज्ञान होईल का? तिथे अभिमानाचा विषय चालूच नाही आहे. अभिमानाचा विषय चालू आहे एका मुमुक्ष अवस्थेमध्ये, एका साधकाच्या अवस्थेमध्ये. आणि त्या अवस्थेमध्ये ज्या अभिमानाची आवश्यकता त्या मर्यादित काळापुरती का असेना पण असली पाहिजे. देशाचा अभिमान असावा, कधीपर्यंत असावा, कधीपर्यंत असावा, दोनच गोष्टी आहेत त्याला, एक तर मरेपर्यंत असावा नाही तर ब्रह्मज्ञान होईपर्यंत असावा. एकदा ब्रह्मज्ञान झालं या देशाचं नाही विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. मग महाभारत बोलतं वसुधैव कुटुंबकं,
अयम निजहा परो व्यक्ति गणना लघुचेतसाम उदार चरितानंतु वसुधैव कुटुंबकम, ही भावना तिथे निर्माण होते. माझ आणि मी या दोन्ही गोष्टी अभिमानाच्या आहेत आणि या दोन्ही गोष्टी सोडायच्या असतील तरी ज्ञानेश्वर महाराज पसायदानाच्या पहिल्या ओवीमध्ये मला म्हणतातच की नाही. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे. अरे तुमचा मी गेलाय तर मज राहिलाच कसा? एकदा जर तुम्ही म्हणता आहात की माझा मी राहिला नाही, मी नाही, तर मज द्यावे हे आलं कुठून? मी या प्रथम पुरुषी एकवचनी पदाला लागलेले विभक्ती प्रत्यय निर्माण होतीलच कसे? कोणतीच विभक्ती मला लागायला नको खरं म्हणजे, कारण मी हा असा आहे की त्याला कोणतीही विभक्ती लागत नाही, कारण मी हा कधीही विभक्त होत नाही. आपण विचार करा ना, हे जसं अभिमानाचं आहे तसंच दंभाचं आहे. कोणता दंभ टाकावा आणि कोणता दंभ टाकू नये याचाही विचार व्हायला पाहिजे. दंभाचे प्रकार आहेत, काही ठिकाणी आले जपदंभ, तपोदंभ, ध्यानदंभ तथैव च. सर्वे या सगळ्यांमध्ये निस्पृह दंभस्य कलाम नारहती षोडशी. जपदंभ आहे, तपोदंभ आहे, ध्यानदंभ आहे आणि या सगळ्यांमध्ये एक दंभ आहे तो म्हणजे मी फार निस्पृह आहे. हा जो दंभ आहे या दंभाच्या तुलनेमध्ये जर बाकीच्या दंभाचा विचार केला तर बाकीचे दंभ या दंभाच्या तुलनेत 16 अंशा पुरतेही शिल्लक राहत नाहीत, इतका हा दंभ मोठा आहे. मी फार निस्पृह आहे, मला काही लागत नाही, माझं काही नाही, मला काही चालतं. माणसं म्हणतात का हो जेवायला काय करू देत, सांगावं. घर जर आपलं असेल, मन मोकळं असेल, वातावरण सांगावं, आज अमुक खायची इच्छा आहे, बिघडलं काय, का मला काही खावं वाट नाही, आम्हाला काही चालतं, एक पेंडीभर गवत आणून ठेवत जा समोर, खातात का बघा, कडबा टाकला तर खातील काय, काहीही चालतं, कसं काहीही चालतं, काहीतरी खालच की नाही, काहीही कसं खाल, नाही आम्हाला काही नाही, काहीही चालतं, माझं कशाचंच काही नसतं, मग जगलासच कशाला, कशातच, अरे मला काही नाही बाबा, आपलं कलेत स्वारस्य नाही, संगीतात स्वारस्य नाही, चिंतनात स्वारस्य नाही, आपलं काय नाही हो, जसं असेल तसं. याचा दुसरा अर्थ, जिथं ठेवलं मुसळ तिथं क्षेमकुसळ असं असतो, काहीच नाही म्हणजे काय, असं होत नाही. निस्पृहतेचा एक दंभ आहे, कोणता दंभ असावा? खोटं दाखवायचंय ना, खोटं दाखवायचंय ना, हे टाकलं पाहिजे ना, खोटं दाखवणं टाकायचंय ना, कोणतं खोटं दाखवणं टाकलं पाहिजे? माझा जप फार झाला, हा दंभ गेला पाहिजे, वादच नाही, तपाचा दंभ गेला पाहिजे, निस्पृहतेचा दंभ गेला पाहिजे. पण आपण कितीही वाईट अवस्थेमध्ये असलो आणि कोणी जर आपल्याला विचारेल की कसं काय चाललंय, तर त्याच्यासमोर हे दाखवता आलं पाहिजे की माझं फार चांगलं चाललंय, हा दंभ टिकला पाहिजे. आमचा संसार कुणाचाच संसार परिपूर्ण नाही, कारण परिपूर्णता आणि संसार या दोन गोष्टी एका केंद्रात येत नाहीत. संसार परिपूर्ण असं शक्यच नाही. परिपूर्णता, मागे मी आपल्याला बोललो होतो की परिपूर्णता हा जो शब्द आहे ना, पूर्णता, परिपूर्णता, सुख, सुखरूपता, हे जे शब्द आहेत ना, हे प्रपंचात शोभणारे शब्द नाही आहेत हो, यांचं स्थान परमार्थातच आहे. परिपूर्णता हा शब्द संसारात शोभणारा शब्दच नाही. काही काही गोष्टी काही विशिष्ट ठिकाणीच शोभून दिसतात, त्या तिथेच शोभल्या पाहिजेत. 10-5 कोटीचा हिरा असेल तर त्याला कोंदणही तसंच पाहिजे, लोखंडाचं कोंदणात शोभणार नाही तो. वाघिणीचं दूध इतर पात्रामध्ये टिकत नाही. गाईचं दूध काढताना आपण आता काय, पितळ्याची चरबी आहे म्हणा, अल्युमिनियमची चरबी आहे, स्टीलची चरबी आहे, काढता येतं त्याच्यामध्ये, पण वाघिणीचं दूध याच्यात टिकत नाही. या चरबीला छिद्र पाडून बाहेर निघून जातं इतकं सामर्थ्य असतं म्हणतात वाघिणीच्या दुधामध्ये, म्हणतात, मला माहीत नाही, असं जुने लोक सांगत आले, मी कधी काढलं नाही, गेले प्रयत्न केला नाही.
परंतु अशी संस्कृतामध्ये असे संकेत आहेत, याचे संस्कृत नाटकांमध्ये संस्कृत साहित्यामध्ये असे संकेत आहेत. हे जे वाघिणीचं दूध आहे ना, हे कशातही टिकत नाही. पितळ्याच्या भांड्यात, स्टीलच्या भांड्यात, ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये, चांदीच्या भांड्यामध्ये टिकत नाही, त्याला छिद्र पाडून निघून जातं. वाघिणीचं दूध हे फक्त सोन्याच्या पात्रात टिकतं, कारण ते तिथंच टिकतं, त्याचं स्थानच ते आहे. तसं परिपूर्णता याला भांडं जे लागतं ना, ते परमार्थाचं लागतं. प्रपंचाला छिद्र पाडून परिपूर्णता निघून जाते. परिपूर्णता हा शब्द संसारात शोभणारा शब्द नाही आहे. समाधान हा शब्द संसारात शोभणारा शब्द नाही आहे. यांचं स्थान परमार्थ हेच आहे. त्याच क्षेत्रामध्ये हे शोभतील. माझं बोलणं कदाचित कडवट असेल, चुकीचं वाटण्याची शक्यता आहे, पण कुणीही सांगावं एखाद्याचा प्रपंच परिपूर्णतेला गेला, कुणीही सांगा, असं होत नाही. जर तो परिपूर्ण झाला असेल तर तो नक्की परमार्थ असेल, आणि जर तो प्रपंच असेल तर तो कधीही परिपूर्ण होणार नाही. हे शब्द तिथले. कुणाचाच संसार आतापर्यंत समाधानानं युक्त नाही आहे, कुणाचाच संसार नाही. मोठ्या मोठ्यांची उदाहरणं विनोदाने दिली जातात. रामचंद्र प्रभूंचा संसार, भगवान शंकरांचा संसार, भगवान विष्णूचा संसार, तुकोबारायांचं चरित्र तर आपल्या डोळ्यासमोरच आहे. संसार म्हणजे फक्त बायको एवढाच अर्थ करू नका आपण, दुर्दैवाने तेवढाच केला जातो, परंतु तसं नाही आहे. बाकी वातावरण पहा ना तुम्ही, चिंतन करून पहा. चोखोबरांची पत्नी अनुकूल होती, कबीर महाराजांची पत्नी अनुकूल होती, पण चोखोबरांना तत्कालीन काय नियम असतील समाज व्यवस्थेचे मला घेणं देणं नाही त्याच्याशी, पण इतके मोठे महात्मे चोखोबराय, साक्षात परमात्मा त्यांच्या रूपानं प्रकट झाला, इतका मोठा अधिकार, पण मंदिराची पायरी नाही चढू शकले. लोकांनी त्यांना जवळ नाही घेतलं त्या काळामध्ये. जातीभेद कारण असेल असेल माहित नाही, घेणं देणं नाही त्याच्याशी मला. आता तुकोबारांनी वर्णन करताना ऊच नीचे काही नेणे भगवंत, आपण अभंग पहा. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सर्वच संतांचं वर्णन केलंय, आणि ते सगळे संत परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाल्याचं चिंतन तुकोबाराय करतात. कुणाच्या घरी भगवान काय काम करत होते, कुणाच्या घरी काय करत होते सगळं सांगितलं. पण चोखोबारांबद्दल बोलताना तुकोबाराय सर्व संतांपेक्षा वरचं बोलले. चोखोबारांबद्दल बोलत असताना तुकोबाराय म्हणाले, चोखा मेळा बंका जातीचे महार, त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. बाकीच्या सगळ्यांना सर्वेश्वराबरोबर ऐक्य करावं लागलं, पण चोखोबारायांचा अधिकार इतका मोठा होता की भगवंताला त्यांच्याशी ऐक्य करावं वाटे. सामर्थ्य किती मोठं आहे. संतासंतामध्ये वारकरी संप्रदाय किंवा आपला महाराष्ट्रातला भाविक भेद करत नाही. ज्ञानोबाराय जेवढे पूज्य, चोखोबाराय तेवढेच पूज्य, तुकोबाराय तेवढेच पूज्य, गोरोबा काका तेवढेच पूज्य, जनाबाई मुक्ताबाई तेवढेच पूज्य, प्रश्न तो नाहीच आहे. अधिकाराचा भेद तर नाहीच. आपण विचार करा. मी हे का सांगतो, यांच्या संसारातही यांना दुःख भोगावं लागल्याची उदाहरणं आहेत का नाही हे मला विचारायचं. बाकीचं सोडून द्या. तुकोबारायांचा अधिकार किती मोठा होता हे मला सांगायचंच नाही आहे. ते सांगण्याची आपली ताकद नाही. आपण त्या बाबतीत शब्द दरिद्रीच आहोत, प्रश्न तो नाहीच आहे. पण तरी सुद्धा जे शब्दात बसत नाहीत अशा तुकोबारायांना सुद्धा सामाजिक अवहेलना भोगावी लागली ना. त्या तुकोबारायांना कोपला पाटील गावाचे हे लोक आता माझं भीक कोण घाली हे म्हणावं लागलं ना. त्या तुकोबारायांना सुद्धा दुःखाचे काही प्रसंग आलेच ना जीवनामध्ये. काट्यानं मारणारे होतेच ना, उकळतं पाणी टाकणारी बाई होतीच ना. हे सगळे प्रसंग होते. कुणाचाच संसार परिपूर्ण नाही. ज्ञानोबारायांनी त्या दृष्टीने म्हणाल तर संसार केला नाही, पण या संसारात आलेत त्यांनाही दुःख चुकलं नाही. तथाकथित संसार ज्ञानोबारायांनी केला नसेल की बाबा विवाह झाला, संतती झाली, अमुक झालं, तमुक झालं, समाजाने हे सगळं झालं बाकीचं, या संसारात ज्ञानोबाराय पडले नसतील कदाचित. पण या संसारामध्ये अवताराला आल्यामुळे त्यांना सुद्धा दुःख चुकलं नाही असं त्यांच्या जीवनचरित्रात दिसतं की नाही. ज्ञानोबारायांचं चरित्र हे करुणरसानं युक्त आहे, प्रधान करुणरस प्रधान चरित्र आहे. दगडाचं हृदय असेल तरी ज्ञानोबारायांचं चरित्र वाचल्यावर डोळ्यात पाणी आलं पाहिजे असं ज्ञानोबारायांचं चरित्र आहे.
वयाच्या 12व्या वर्षी आई वडिलांचा वियोग व्हावा, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी पोटी यावी. काय चिंतन कराल आपण या चरित्राचं? विस्तार मला करायचा नाही, मला मुद्दा हा मांडायचा आहे की कुणाचा संसार परिपूर्ण नाही? जो हा संसार ज्या देवाने निर्माण केला त्याचा पूर्ण नाही आहे, त्याचा पूर्ण नाही आहे. कशा अर्थाने ते घ्यायचं बघा तुम्ही. रामचंद्र प्रभूंना दुःख भोगावं लागलं याची तर अनेक वेळेला आपण चिकित्सा केलेली आहे. भगवान श्रीकृष्णाचं बघा, आपलीच मुलं आपल्या डोळ्या प्रभास क्षेत्रावरती ज्या वेळेला यादव कुळ संपलं त्यावेळेची परिस्थिती आठवून पहा आपण भागवतात वर्णन. काय आनंद झाला असेल काय देवाला, आपलेच सगळे वंशज दारू पिऊन उन्मत्त होऊन एकमेकांना तिथलं गवत उपटून एकमेकांच्या अंगावर जाऊन मारहाण करतात आणि मरून जातात, हे डोळ्यांनी बघताना भगवान श्रीकृष्णांना काही फार आनंद झाला असेल काय? यादव वंशज यादव कुळात भगवंताच्या कुळात जन्माला आले प्रभास क्षेत्रावरती. आता ते कसं झालं काय झालं हा प्रश्न वेगळा. तिथलं गवत उपटलं, बाप मुलामध्ये भांडणं यादवांचं आहेच आहे म्हणते काय? मला नाही कळलं काय. मला वाटलं संदर्भ चुकला का काय. भावा भावामध्ये भांडण, आई मुलीमध्ये भांडण, सून सासू सुनेमध्ये भांडण, बहिणी बहिणीमध्ये भांडण, मुलगा बाप यांच्यामध्ये भांडण, नातू आजोबा यांच्यामध्ये भांडण, यादव वंशज सगळे आपापसामध्ये मारामाऱ्या करून मेले आणि ते दारू पिऊन उन्मत्त होऊन काय भगवान श्रीकृष्णाला आनंद वाटला असेल? बर, एका बायकोला आवडलेला कांचन मृग आणून देण्याकरता एवढं रामायण घडलं, 16108 कशा सांभाळल्या असत? सत्यभामेने फुलं मागितली तर हा बाबा याचं मॅनेजमेंट इतकं जबरदस्त. झाड आणलं सत्यभामेच्या अंगणात लावलं आणि असं लावलं की फुलं रुक्मिणीच्या अंगणात पडली पाहिजेत. काय काय ताकद असेल विचाराची मला कळत नाही. घरातल्या घरात यांनी राजकारण करावं. झाड लावलं सत्यभामेच्या अंगणात आणि फुलं पडली रुक्मिणीच्या अंगणात, म्हणजे पुन्हा ते सुरूच सकाळी उठल्यापासून. कुठलं सुख असेल हो मला सांगा. रोज सकाळी उठून ती सत्यभामा रुक्मिणी. विनोद सोडा याच्यातला, गंमत सोडा, हे विस्तार होईल याचा. पण मुद्दा हा आहे की संसाराची परिपूर्णता कुठं झाली? झाली नाही, पण दाखवावी लागते. हा दंभ चांगला असतो. संसारासमोर आपण फार धीर आहोत, संसारासमोर आपण फार बुद्धिमान आहोत आणि संसारासमोर आपण तुच्छ समजणारे आहोत असा दंभ उभा केला तरच परमार्थाची प्रवृत्ती आहे, नाही तर परमार्थ होणं शक्य नाही. संसाराला आपण घाबरून बसलो तर संसार आपल्याला उद्ध्वस्त करून टाकेल. त्यावेळेला आम्हाला हा धीर धरला पाहिजे. आम्हाला हे हा खोटा का असेना आपण अभिमान, खोटा का असेना आपण दंभ जगात त्या संसारासमोर दाखवला पाहिजे. कोणत्याही रूपात ये, मी तुला घाबरत नाही. कोणता दंभ टाकाल, कोणता अभिमान टाकाल? अभिमान दंभादिकम त्याज्यम हे म्हणणं वेगळं आहे. आणि म्हणून हा विचार आहे की नारद महर्षी साधकाला हा हे सांगतात की आपल्या जीवनातली आचारसंहिता काय असावी. स्त्री धन नास्तिक चरित्रम न श्रवणीयम अभिमान दंभाधिकम त्याज्यम. कोणता अभिमान टाकाल, कोणता दंभ टाकाल, याचं उत्तर मी जाता जाता देऊन जातो. हा विचार सगळा चाललेला आहे तो भक्ताच्या मुमुक्षूच्या साधकाच्या जीवनात चाललेला आहे. हे सर्वत्रांना केलेला उपदेश नाही आहे हा, की तुम्ही कोणत्या अवस्थेत आहात त्या अवस्थेमध्ये तुम्ही अभिमान दंभाचा त्याग करा, हे नारद महर्षी म्हणत नाही आहेत. हा उपदेश चालू आहे तो साधकाला चालू आहे, हा उपदेश चालू आहे तो मुमुक्षूला चालू आहे. म्हणून इथला अभिमान दंभ याचे अर्थ जरी आपल्याला आत्ता स्पष्ट होत नसले तरी परिस्थिती काय आहे याच्यावरून त्या शब्दाचे अर्थ सिद्ध केले पाहिजे. संस्कृत व्याकरणामध्ये, संस्कृत भाषेमध्येच एकूणच जेव्हा शब्दाची संदिग्धता येते त्यावेळेला संदिग्ध शब्दाचे अर्थ करताना काय काय बघितलं पाहिजे याचे नियम आहेत. मी आपल्याला थोडं
स्पष्ट करतो, कंटाळा येईल आपल्याला पण येऊ द्या. जगद्गुरु शंकराचार्याने ब्रह्मसूत्रावरती भाष्य लिहिलं आहे, आपल्याला कल्पना आहे. हे भाष्य चार अध्याय, मुळात ब्रह्मसूत्र चार अध्यायामध्ये या अध्यायाला नाव आहेत. पहिल्या अध्यायाला अविरोधाध्याय म्हणतात, दुसऱ्या अध्यायाला समन्वयाध्याय म्हणतात, तिसऱ्या अध्यायाला साधनाध्याय म्हणतात आणि चौथ्या अध्यायाला फलाध्याय असं म्हणतात. कोणत्याही संप्रदायात, कोणत्याही विचारशाखेमध्ये, विचारधारेमध्ये ज्या ज्या ठिकाणी, आता आपल्याकडे द्वैत, अद्वैत, विशिष्टाद्वैत, शुद्धाद्वैत, द्वैताद्वैत ह्या ज्या विचारांच्या धारा आहेत, या प्रत्येक आचार्यांनी ब्रह्मसूत्रावर भाष्य केलेलंच आहे. कारण त्याचं कारण सांगतो. उपनिषद, गीता आणि ब्रह्मसूत्र या तीन यांना प्रस्थानत्रयी म्हणतात. या प्रस्थानत्रयीवर जो स्वतंत्र भाष्य करू शकत नाही किंवा जो स्वतंत्र भाष्य आत्तापर्यंत केलेल्या भाष्यापेक्षा स्वतंत्र विचाराचं भाष्य करतो त्यालाच आचार्य असं म्हणवल्या जातं. आचार्य ही पदवी कुणालाही मिळत नाही. आचार्य कोण आहे? प्रस्थानत्रयीवर आत्तापर्यंत झालेल्या भाष्यांपेक्षा स्वतंत्र विचाराचं भाष्य निर्माण करता आलं पाहिजे तर त्याला आचार्य म्हणतात. आचार्य ही पदवी त्याला आहे, वेदांताच्या अनुषंगानं बोलतो. आताचं सोडून द्या, आता कशालाही आचार्यच आहे, काहीच नाही त्याला. स्वयंपाकाचार्य, मी एका सत्याच्या पत्रिकेत वाचलंय, आचार्य कोण? स्वयंपाकाचार्य. त्याच्यात काय आचार्य म्हणणं वेगळं, आचार्य काय? बरं आता तर काय विचारूच नका, विनोदाचार्य पदव्याच आहेत. अमुक आचार्य, तमुक आचार्य, अमुक बर असू द्या, मला काही म्हणणं नाही त्याच्याबद्दल. पण आचार्य ही पदवी या मध्वाचार्यांचं भाष्य आहे ब्रह्मसूत्रावरती, गीतेवर स्वतंत्र भाष्य आहे आचार्य शंकराचार्यांचं भाष्य. चार अध्याय, या चार अध्यायातल्या प्रत्येक अध्यायामध्ये चार चार पाद आहेत. मग त्याच्यामध्ये प्रत्येक संप्रदायानुसार अधिकरणांचा विभाग वेगवेगळा केला गेलेला आहे. ते त्यांच्या आचार्यांचं ते स्वातंत्र्य म्हणून ठेवलेलं आहे, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. याच्यातला दुसरा जो अध्याय आहे ज्याला समन्वयाध्याय म्हणतात, हा अध्याय तर्काधिष्ठित आहे. विचाराचं, आपल्या विरोधी असणाऱ्या विचारांचं निराकरण करताना जेव्हा तर्काचा आधार घेतला जातो तेव्हा तर्क कसा चालवावा, तर्काची संगती कशी असावी, पुढे येणार आहे आपल्याला याच प्रकरणामध्ये, या संबंधाने काही विचार आहे. तर आचार्याने या दुसऱ्या अध्यायाच्या चार पादांची रचना करताना एक विशिष्ट रचना आहे, एक वैचारिक भूमिका आहे त्याच्या मागे, या सगळ्या रचनेच्या भाष्याच्या मागे. जोपर्यंत आपण सकल भाष्याचं चिंतन करत नाही तोपर्यंत ती विचाराची भूमिका एकदम कळणार नाही. तर या ज्या चार पादांची रचना आचार्यांनी केली आहे त्याच्यामध्ये चार अध्याय तीन विचारांमध्ये विभागले गेलेत. सरळ सांगतो, स्पष्ट ज्ञापक श्रुतींचा अर्थ करताना काय विचार केला पाहिजे हे पहिल्या अध्यायातल्या पहिल्या पादात आलंय. अस्पष्ट ज्ञापक श्रुतींचा विचार करताना काय बघितलं पाहिजे हे पहिल्या दुसऱ्या अध्यायातल्या दुसऱ्या पादात आलंय. दुसऱ्या अध्यायातल्या पहिल्या पादात एक विचार, दुसऱ्या पादात दुसरा विचार. आणि ज्या संदिग्ध श्रुती आहेत त्या श्रुतींचा अर्थ करत असताना काय विचार केला पाहिजे याचा विचार तिसऱ्या आणि चौथ्या पादात आला. काही श्रुती स्पष्ट ज्ञापक असतात, उदाहरण देत नाही मी, संगती सांगतो. स्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ करताना शब्द कोणते वापरले गेलेत हे बघितलं पाहिजे. एक, अस्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ करत असताना शब्द तरी पहा आणि त्याच्या बरोबरीनं प्रकरण काय चाललंय हे पहा आणि मग अस्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ करा. आणि संदिग्ध श्रुतीचा अर्थ करत असताना शब्द, प्रकरण आणि त्या प्रकरणाच्या किंवा शब्दाच्या मागे पुढे येणारे काही संदर्भ याला धरून संदिग्ध श्रुतीचा अर्थ सिद्ध करा. तीन विचार आहेत. मी कशाकरता हे आपल्याला सांगितले, अभिमान दंभादिकम त्याज्यम असं जेव्हा नारद महर्षी म्हणतात तेव्हा कोणता अभिमान आणि कोणता दंभ याची चर्चा नारद महर्षी करत नाहीत.
म्हणजे अस्पष्टता आली त्या विचारामध्ये, अस्पष्टता आली, स्पष्टता नाही आहे. जसं काही काही सूत्रांमध्ये स्पष्टता आली आहे, हे असं असं करा, याचा त्याग करा, हे स्पष्ट झालंय. तत्तु विषय त्यागात संगत त्यागात च, स्पष्ट आहे, विचार करायचं कारण नाही आहे. पण अभिमान दंभाधिकम त्याज्य म्हणत असताना कोणत्या अभिमानाचा त्याग करा, अस्पष्टता आहे. मग अस्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ करताना जो नियम आचार्यांनी वापरला तो आपण इथं वापरला तरच आपल्याला याची संगती लागू शकते. म्हणून मी हे आपल्याला समोर ठेवलं. काय विचार आहे की अस्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ करत असताना शब्द आणि प्रकरण हे दोन्ही पहा. शब्द काय आहेत? अभिमान दंभ. प्रकरण कुणाचं चालू आहे? साधकाचं, मुमुक्षूचं. मग मुमुक्षू आणि साधक या दोन्हीचा विचार करून अभिमान आणि दंभाचा अर्थ केला तरच त्याज्यम या पदाची संगती लागते, नाहीतर लागत. सूत्राचा अर्थ करताना काही नियम लक्षात घेतले पाहिजेत. ते हे नियम आहे, त्याच्या मागचा हा नियम आहे. मी आधीच म्हटलं होतं हे थोडंसं कंटाळवाणं होणार आहे, पण इलाज नाही. कारण आपण जेव्हा मराठीतही त्याचा अर्थ करू ना, तरीसुद्धा मराठी भाषा ही लवचिक आहे, अशी ताठर भाषा नाही आहे इंग्रजीसारखी. तेवढं म्हणजे तेवढंच असं नाही आहे, त्याला पुष्कळ अर्थ आहे. ती लवचिक आहे, वाकवेल तशी ती वाकते, पण वाकवणाऱ्याच्या मनगटात ताकद पाहिजे. कोणी वाकवून नाही चालत, मग मराठी जीव घेते. ताकद पाहिजे त्या ज्ञानोबरायांसारखं, तुकोबरायांसारखं कोणीतरी पाहिजे मनगटात ताकद असणारं, तर ती भाषा वागते. समर्थ पाहिजे त्याला, भाषेच्या सौंदर्य समर्थांकडे जास्त आहे. भाषेचं सौष्ठव ज्ञानोबरायांकडे आहे, भाषेची स्पष्टता तुकोबरायांकडे आहे, पण भाषेचं सौंदर्य दासबोध आणि समर्थांकडे जास्त. आपण पहा, प्रासादिकता तर सगळ्यांमध्येच आहे, काही प्रश्न नाही. भाषेचा विस्तार नाथ महाराजांकडे पहा. प्रत्येकाचे गुण आहेत ग्रंथाचे, याचा अर्थ दुसरा गुण त्या ग्रंथात नाहीच आहे असं नाही, पण प्राबल्य त्या विचाराला येतं. असो, समर्थांसारखं पाहिजे मनगटात ताकद असणार, मराठी भाषा वाटते. पुष्कळ वेळेला आम्हाला मराठी सुद्धा नीट कळत नाही. आम्हाला म्हणजे आम्हाला, तुम्हाला कळते, आम्हाला, मी तुम्हाला काहीच बोलत नाही, आम्हाला कळत नाही. समोरची व्यक्ती जे शब्द वापरते त्या शब्दाच्या मागचा भाव कळत नाही. पुष्कळ उदाहरण आहेत, मी देत नाही. अभिमान दंभाधिकम त्याज्यम प्रकरण कुणाचं चाललंय? मुमुक्षूचं चाललंय, साधकाचं चाललंय. साधक कोण आहे? अरे ज्याने आत्तापर्यंत विषय त्याग संगत त्याग केलाय त्याला तुम्ही काय सांगता? अभिमान आणि दंभाचा त्याग कर म्हणून सांगता. कशाचा अभिमान? इथं अभिमान शब्दाचा अर्थ कोणता घेतला पाहिजे? तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध, हे तुकाराम महाराजांचं बोलणं. आता आम्हाला कोणताही अहंकार राहिला नाही, हे तुकोबाराय बोलतात. नाथ महाराज बोलतात, नामदेवराय बोलतात. मुक्ताबाईंनी तर नामदेवरायांना अहंकारीच म्हटलंय. कारे जय अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार गेला नाही. नामदेवरायांना म्हटलंच आहे मुक्ताबाईं. एवढा ताठर कसा झाला बाबा, अहंकार गेला नाही. ज्ञानोबरायांनी, निवृत्तीनाथ महाराजांनी नमस्कार केला, सोपान काकांनी नमस्कार केला, तर नामदेवरायांनी प्रति नमस्कार, वाकणं सोडून द्या, प्रति नमस्कार सुद्धा केला नाही. आणि मग मुक्ताबाईंना सांगितलं ज्ञानोबरायांनी, मुक्ते पाया पड, मोठा भगवत भक्त आहे, देव यांच्या हातून दूध पितो, नैवेद्य जेवतो यांचा. मुक्ताबाईंनी सांगितलं मी नाही पाया पडणार असल्यांच्या, ज्यांच्या हातून देव दूध पितो नैवेद्य खातो, मला काय करायचं यांच्या पाया पडणं, मी नाही पडणार. ज्ञानोबर मुक्ते असं बोलू नये ग, ज्ञानोबराय कधीच कोणाला काही बोलत नाही. मुक्ते असं बोलू नये कोणाला, मोठे आहेत आपल्यापेक्षा, वयानं मोठे, अधिकारानं मोठे, पाया पडलं पाहिजे. का नाही पाया पडत? मुक्ताबाईंनी नामदेवरायांकडे हात करून सांगितलं अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार गेला नाही. अरे समोरचा पाया पडला तर नुसतं हात जोडायची तसदी घेत नाही, ह्याच्या काय पाया पडायचं? अहंकार सांग, भक्ताच्या ठिकाणी अहंकार असण्याची शक्यता मुक्ताबाईंनी दाखवून दिली. हा अहंकार कशाचा आहे? भक्ती करताना, साधना करत असताना, मोक्ष मार्गाने जात असताना जी जी साधनं आम्ही स्वीकारतो त्या त्या साधनेच्या परिपूर्णतेकडे जात असताना, त्या त्या साधनेच्या पूर्णतेकडे जात असताना, इति कर्तव्यतेकडे जात असताना अलीकडच्या टप्प्यावर हा अहंकार निर्माण होतो, तो टाकला पाहिजे. जो अहंकार, मी आपल्याला थोडंसं स्पष्ट बोलतो,
जो अहंकार परमात्मा आणि आपण यांच्यामधला पारदर्शक पडदा आहे तो अहंकार टाकला. मी पारदर्शक म्हणतोय, आता पारदर्शकतेलाही किंमत आहे, हा त्यालाही किंमत आहे. एक पारदर्शक पडदा आहे, आम्हाला देव दिसतो पण आम्ही देवाला प्राप्त होऊ शकत नाही, असा मध्ये उभा असणारा हा अहंकार. हा अहंकार त्या अवस्थेमध्ये, कारण प्रत्येक अवस्थेमध्ये येणारी अहंकाराची भूमिका वेगळी असते, अहंकाराचा तो आकार वेगळा असतो. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. ब्रह्मभूयाय कल्पते हे फल आहे. याच्याकरता पहिलं काय सांगितलं, ज्ञानोबारायांचं भाष्य वाचा ना, खालची पहिली होवी, तेथ आडवावया आले दोष वैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहाहंकार. ज्ञानोबाराय बोलतात त्याच्यातला पहिला जर काही आडवावया, आमच्या पारमार्थिक मार्गावरती वाटमारी करण्याकरता आम्हाला अडवायला आलेल्यांमध्ये सगळ्यात पहिला जर कोणता असेल तर देहाहंकार. मी देह हा अहंकार मध्ये येतो, टाकला पाहिजे. साधकाच्या भूमिकेमध्ये साधक म्हणून जेव्हा तो सिद्ध होतो तेव्हा कदाचित देहाहंकार येणार नाही, पण जी साधना तो करतो आहे त्या साधनेचा अहंकार निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून नारद महर्षी हा शब्द वापरतात, अहंकार दंभाधिकम त्याज्यम. हा अहंकार कशाचा, साधकाला साधनेचा अहंकार टाकला पाहिजे. आता जणू आम्हाला फळ मिळाल, साधना करणाऱ्यांच्या ठिकाणी ही दुसरी एक अडचण निर्माण होण्याची शक्यता असते. साधना जेव्हा परिपूर्णतेकडे सरकत जाते, पूर्णतेकडे सरकत जाते, साध्याच्या विलीनीकरणाची प्रक्रिया साधनेची जेव्हा सुरू होते तेव्हा साधकाला जवळजवळ साध्य प्राप्त झाल्याचा आविर्भाव करावा वाटतो. तो आविर्भाव हा टाकला पाहिजे, दंभ टाकला पाहिजे. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, साधनाची साध्यामधल्या विलीनीकरणाची प्रक्रिया ज्या वेळेला सुरू होते त्यावेळेला साधकालाच असा भ्रम निर्माण होण्याची शक्यता असते की आता जवळजवळ साध्य प्राप्त झालंय, पण परमार्थामध्ये जवळजवळ याला किंमत राहत नाही. झालं न झालं दोनच टोकं आहेत. जवळजवळ झालं असं म्हणताना मनुष्य जवळजवळ मध्ये इतका अडकत जातो त्या दंभामध्ये की आता ते मिळालंच आहे या आविर्भावामध्ये वागत राहतो. आणि तो जवळजवळ गेल्यानंतर जणू काही मिळाल्याच्या आविर्भावामध्ये जो वागतो तोच दंभ त्याने त्यावेळेला टाकला पाहिजे. मिळालं नाही अजून, मिळण्याची शक्यता निर्माण झाली, पात्रता आली आहे, मिळेल याच्याबद्दल वाद नाही. नामस्मरण केलंय ना, भगवंताची कृपा होईल याच्यात वादच नाही, पण आत्ता झाली नाही ना, मग झाल्याच्या आविर्भावात वागू नका. नारदांचा जो विचार आहे तो या स्वरूपाचा, कारण बऱ्याच वेळेला तसं घडतं. याच्याकरता तर चांगदेव पासष्टीचा जन्म झाला ना, जवळजवळ सगळं मिळालेलं आहे या आविर्भावात जे कोरपत्र पाठवलं गेलं त्याच्यात तर चांगदेव पासष्टीचा जन्म झाला. दृश्य पदार्था दृश्य जगताच्या संबंधानं ए विचार आहेत सगळे वेदांतात आले. त्या अवस्थेमध्ये समाधी अवस्थेमध्ये दृश्य जगताचा जगत म्हणून अनुभव न येता परब्रह्म म्हणून अनुभव येतो आणि समाधी संपून डोळे उघडले व्युत्थान दशेवर तो आला की पुन्हा जगत सत्यत्व भ्रांती निर्माण होत असेल तर असलेली भ्रांती आणि आलेला अनुभव या दोन्हीच्या मध्ये जो पारदर्शी पडदा तो अभिमानाचा होता म्हणून पत्र कोर होत. येणारा अनुभव समाधी अवस्थेतला काय आहे तर परब्रह्म स्वरूपतेचा आहे. डोळे उघडल्यावर काय दिसत आहे तर दृश्य जगताचे सत्यत्व भ्रांती आहे, हे सत्य वाटत आहे त्या अवस्थेमध्ये. मग सत्यत्व भ्रांती आणि अनुभव या दोन्हीच्या मध्ये हा पारदर्शी पडदा आहे आणि पारदर्शी पडदा आहे म्हणूनच कोरपत्र पाठवलंय, काय लिहावं कळलं नाही, मांडणी नाही करता आली विचाराची. चांगदेव पासष्टीचा जन्म झाला त्याच्यात, दंभ होताच. चांगदेवांचं जीवनचरित्र सांगतोय मी, कोऱ्या पत्रावरून अभिमानाची शक्यता. चांगदेवांसारख्या योग्यांच्या ठिकाणी चांगदेव सामान्य नव्हते, दुर्दैवाने काय होतं मी आपल्याला सांगू, मी क्षमा मागून बोलतो थोडीशी. चांगदेव पासष्टीचं चिंतन करताना, ज्ञानेश्वर महाराजांचं चिंतन करताना जेव्हा चांगदेवांचं चरित्र येतं तेव्हा दुर्दैवाने सगळ्यात चांगदेवांना मूर्ख समजतात.
कोरं पत्र पाठवलं का चांगल्या कोरा, अरे कुणी म्हणावं, आम्ही आम्हाला म्हणण्याचा तो अधिकार नाही, आमच्यापेक्षा श्रेष्ठ होते ना। चांगदेवांचं बाकी काही असेल मला त्याच्याशी घेणं देणं नाही, पण पत्र कुणाला पाठवावं हे तरी त्यांना कळलं, आम्हाला तेवढंही कळत नाही। चांगदेव सामान्य नव्हते, योगी होते, महात्मे होते, तत्वज्ञानाच्या एका विशिष्ट भूमिकेवर आरूढ झालेले होते। कुणीतरी सामान्य ऐरे गैरे नव्हते की ज्यांनी काहीतरी म्हणावं मला असं झालं, मला आता काय लिहावं कळलं नाही म्हणून मी पाठवलं। चांगदेवांना कळत नव्हतं नमस्कार लिहावा का आशीर्वाद लिहावा। लोक त्यांची थट्टा करतात, टिंगल करतात, टवाळी करतात। चांगदेव तसे नव्हते, ते योगी होते, महात्मे होते, संत होते हे विसरून चालणार नाही। जर तसे नसते तर ज्ञानोबारायांचं 65 जाऊ द्या, 5 ओव्याचं तरी पत्र आपल्याला आलंय काय तुम्हाला मला? मग ज्ञानोबाराय आपल्याला 5 ओव्याही सांगत नाहीत आणि त्यांना 65 सांगतात, तर कुणाचा अधिकार मोठा आहे याचा विचार तरी केला पाहिजे। चांगदेवांना काय म्हणावं हा ज्ञानोबारायांचा मुक्ताबाईंचा अधिकार काही असू दे, आम्हाला ते चांगदेव महाराजच म्हटले पाहिजेत। चांगदेवांबद्दल आपल्या अंतःकरणात आदरच असला पाहिजे। ते म्हणतात म्हणून आपण म्हणायचं असं नाही, अधिकार आहे त्यांचा। अभिमान निर्माण झाला, कोरपत्र पाठवलं, ठीक आहे। त्या अवस्थेमध्ये, कुठल्या अवस्थेमध्ये? समाधी अवस्थेमध्ये त्यांना परमात्म स्वरूपाचा अनुभव होता, पण डोळे उघडल्यानंतर व्युत्थान दशेवर दृश्य पदार्थाच्या, दृश्य जगताच्या सत्यत्वाची भ्रांती शिल्लक होती, आणि म्हणून भ्रांती आणि अनुभव यांच्यामध्ये असा अभिमानाचा पडदा होता की भ्रांती निवृत्तीपूर्वक अनुभव आला नाही, भ्रांती राहिली अनुभव याला। याच्यातल्या भ्रांतीची निवृत्ती करण्याकरता काय केलं पाहिजे कळलं नाही, योग साधनेचा अभिमान निर्माण झाला, कोरपत्र पाठवलं, अभिमानाचा विचार। पुढे ज्ञानोबारायांच्या भेटीचा ज्या वेळेला प्रसंग निर्माण झाला त्यावेळेलाही मग वाघाच्या पाठीवर बसले, हातामध्ये सापाचा चाबूक घेतला आणि आकाश मार्गाने निघाले। वाघावर बसले, सामान्य नाही, आम्ही वाघाच्या कातड्यावर बसलो तरी प्रवचन होईपर्यंत थरथर संपत नाही। खऱ्या वाघावर बसले, खरा साप हातामध्ये चाबूक म्हणून घेतला, म्हणजे साप काय किंवा वाघ काय आणि आकाश मार्गाने येणं काय हे सगळ्यात दाखवायचं काय होतं? साप वाघ हिंस्त्र श्वापद आहे, याच्यावर विश्वास नाही ठेवता येत कधी बिघडेल। सापावर विश्वास नाही ठेवता येत, नागावर विश्वास नाही ठेवता येत कधी फणा काढेल। अत्यंत अविश्वासू असे हे प्राणी आहेत। यांच्या पुढे एक प्राणी आहे आज याच्यापेक्षा अविश्वासू। वाघन सापाला नावं ठेवण्याचं कारण नाही, कोण? मला वाटलं तुम्हाला काही माहिती आहे का, जाऊ द्या, कुठं आत्मचिंतन करत बसता। हिंस्त्र श्वापत साप हिंस्त्र आहे, कधी फणा काढू शकेल, अविश्वासू आहे, पण आणि आकाश मार्गाने आले। आकाश पंचमहाभूतापैकी आकाश हे असं महाभूत आहे की जिथं सगळीच अनिश्चिती आहे, आधार नाही, कधी बिघडेल सांगता येत नाही। व्यापकता आणि सूक्ष्मता हे दोन्ही गुण त्या महाभूताच्या ठिकाणी, पृथ्वी आप तेज वायू आकाश यांच्यापैकी सगळ्यात प्रथम निर्माण झालेला आकाश। तस्मात मा येतस तस्मात वा येतस्मात आकाश संभूतः, आकाशात वायू वायो राग्ने आग्ने राप हा, उपनिषदांनी लावलेली क्रमसंगती बघा। आपण पृथ्वी आप तेज वायू आकाश म्हणतो असं नाही आहे, आकाश वायू तेज आप आणि मग पृथ्वी अशी निर्मिती, उलटा क्रम आहे उपनिषदामध्ये, आम्ही उलट बोलतो। त्यामुळे आकाश पहिल्यांदा आत्म्यापासून निर्माण केलं झालं, मग आत्म्याने आत्म्यापासून आकाश निर्माण झालं, आत्म्याने आपले दोन गुण त्या आकाशाला देऊन टाकले, व्यापकता आणि सूक्ष्मता। मी गुण आत्ता हे ढोबळ मानाने बोलतो। त्या आकाशावर मी ताबा मिळवू शकतो,
ज्याच्यावर कोणताही विश्वास ठेवता येत नाही अशा अत्यंत अविश्वासू प्राण्यावर, सर्पावर मी ताबा मिळवू शकतो आणि अत्यंत हिंस्त्र असणाऱ्या वाघावर मी ताबा मिळवू शकतो. म्हणून वाघावर बसून सिंह त्या सापाचा चाबूक करून आकाशमार्गाने चांगदेव आले. हा दंभ आहे, दंभ. कोरपत्र पाठवलं हा अभिमान आहे आणि वाघावर बसून आले हा दंभ आहे. मी यांच्यावरही ताबा मिळवू शकतो. ज्ञानोबारांना काय दाखवायचं असेल त्यांना आले. नंतर काय झालं आपल्याला कल्पना. मला पुढे जायचं नाही, चांगदेव पासष्टी सांगायची नाही. मला मुद्दा काय सांगायचा आहे, इथं चांगदेवांना जो अभिमान टाका म्हणून सांगण्यात आलं तो कोणता अभिमान? देहाचा. तो कोणता अभिमान असेल? बुद्धीचा. तो कोणता अभिमान असेल? मनाचा अभिमान असेल? नाही नाही, हे अभिमान तर त्यांनी टाकले म्हणून तर समाधी लागली, म्हणून तर समाधी लागत होती ना. म्हणजे साधक कोणत्या भावभूमिकेमध्ये आहे, कोणत्या अवस्थेमध्ये आहे, याच्यावरून अभिमान दंभाधिकम त्याज्यम याची चर्चा करावी. नारद महर्षी इथं जे बोलतात ते भक्ताच्या संबंधानं असल्यामुळे भक्तीच्या संबंधानं निर्माण होणारे जे जे अनुभव असतात त्या अनुभवाने, कारण भक्तीचं असं आहे, ज्ञान हे पहिल्या स्तरावरून अनुभव देत नाही. कुठंतरी तत्वम पदार्थ शोधन सुरू होतं, निधिध्यासन सुरू होतं, चिंतन सुरू होतं, श्रवणाचं मनन होतं, तिथून ज्ञानाचे अनुभव यायला लागतात. पण भक्तीचं तसं नाही, नामस्मरण सुरू झालं की भक्तीचे अनुभव यायलाच लागतात. त्यामुळं ती अनुभव संपन्नता ही कुठेतरी अभिमान निर्माण करणारी असू शकते. याच्याकरता म्हणून नारद महर्षी सांगतात अभिमान दंभाधिकम त्याज्य. अभिमानाचा दंभाचा त्याग करा. एवढा त्याग करा म्हणून सांगून नारद महर्षी थांबले नाहीत. नारद महर्षी पुढं बोलतात तद अर्पिता अखिलाचार सन काम क्रोधा अभिमानादिकम तस्मिन एव करणीयम. तुझं सूत्र आहे. नारद महर्षी बोलतात तद अर्पिता अखिलाचार, आपले सगळे आचार, आपलं सगळं कर्म, आपल्या सगळ्या क्रिया भगवंताला देऊन टाकल्यानंतर जर काम क्रोध अभिमान हे जर शिल्लक राहतील तर त्यांचा सुद्धा भगवत स्वरूपामध्ये लय केला पाहिजे, विनियोग केला पाहिजे. हे सूत्र का प्रवृत्त झालं? अभिमान दंभाधिकम त्याज्यम हे सांगून झाल्यानंतर काम क्रोध अभिमानादिकम तस्मिन एव करणीयम हे सूत्र का प्रवृत्त झालं? त्याचं सूत त्याची संगती फक्त सांगतो, दोन सूत्रांचा अनुबंध फक्त सांगतो. विचार करा, अभिमान दंभाधिकम त्याज्यम ठीक आहे, स्त्रीधन नास्तिक चरित्रम श्रवणीय मान्य आहे, पण अभिमान दंभ अधिक टाका हे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा नुसतं टाका म्हणून सांगून तुमची जबाबदारी संपत नसते. ते टाकायचं कसं हे सांगण्याची जबाबदारी तुमच्यावरच येते. नुसतं साधना सांगून चालत नाही सांगणाऱ्याला, उपदेश करणाऱ्याला उपदेश करून चालत नाही. केलेला उपदेश अंतरंगात उतरवण्याकरता काय आणि कसं केलं पाहिजे ही सांगण्याची जबाबदारी त्याचीच असते. नारद महर्षी ती जबाबदारी झटकत नाहीत. म्हणून अभिमान दंभाधिकम त्याज्यम प्रश्न निर्माण झाला कसं टाकायचं, त्याचं उत्तर नारद महर्षी देतात. मागे आपल्याला नारद महर्षींनी भक्तीची व्याख्या सांगत असताना तद अर्पिता अखिलाचारहा हे भक्तीचं स्वरूप सांगितलं होतं. तल्लक्षणाने वाच्यंते नाना मतभेदात, इथून त्या विचाराला प्रारंभ आहे. होऊन गेलेली सूत्र आहेत आपल्याला, अर्थात आपल्या लक्षात असतीलच, पण नुसता उल्लेख तरी करतो. होऊन गेलेली सूत्र आहे. तल्लक्षणाने वाच्यंते नाना मतभेदात, पहिल्यांदा मत सांगितलं व्यास महर्षींचं. पूजादिषु अनुराग इति पाराशर्य, कथादिषु इति गर्ग, आत्मरती अविरोधेन इति शांडिल्य, नारद अस्तु तद अर्पिता अखिलाचारिता तद विस्मरणे परम व्याकुलते. भक्तीचं स्वरूप सांगत असताना नारद महर्षीने भक्ती कशाला म्हणावं हे सांगताना पहिल्यांदा व्यास महर्षींचं मत सांगितलं. पूजादिषु अनुराग, पूजेमध्ये अनुराग निर्माण होणं. गर्गाचार्यांचं मत सांगितलं, कथेमध्ये अनुराग निर्माण होणं म्हणजे भक्ती. शांडिल्य मुनींचं मत सांगितलं, आत्मरती अविरोधेनं, आत्मरती निर्माण होणं.
याला भक्ती म्हणा. आणि नारद महर्षी सांगतात माझं मत असं आहे, नारद असतो तद अर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे परम, आपली सगळी कर्म भगवंताला समर्पित करून त्याच्या वियोगानं व्याकुळ होणं याला मी भक्ती म्हणतो. तद अर्पिता अखिलाचार हा सन, सगळे आचार भगवंताला समर्पित करून झाल्यानंतरही जरी, आता जर काय राहिलं, जर सगळेच आचार भगवंताला समर्पित झाले, त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पये झालंय, भगवंताने अर्जुनाला सांगितलंय कोणताही आचार असू देत, काय करशील तू, जे काही करशील ते, यत करोशी यद अश्नासी यद जुहोसी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पण. यत करोशी जे काही करशील, यद अश्नासी जे काही जेवशील खाशील, यद जुहोसी ज्याचं हवन करशील, ददासी काही दानधर्म करशील, यत तपस्यसी तप करशील, तर हे जे जे काही करशील तत्कृष्व मदर्पण मला अर्पण कर. तुकाराम महाराजांनी म्हटलंय जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे, भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझमच, तुम्हाला समर्पण आहे देवा, राहिले ते तुम्हा समर्पण, सगळं तुम्हाला समर्पण आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, बस संपलं, काही करायचं कारण नाही, मला समर्पण कर. ठीक आहे, एवढं सगळं करून या सर्व क्रिया भगवंताला समर्पित झाल्यानंतर जर, जर काय आता, काम क्रोध अभिमानादिकम तस्मिन, त्याच्या ठिकाणी काम क्रोध अभिमानादिक दोष राहिले असतील तर, जर तरची भाषा आहे. कारण, कारण सर्वच भक्तांच्या ठिकाणी कर्माचं समर्पण झाल्यानंतर दोष राहतील असं सांगता येत नाही, पण कर्माचं समर्पण झाल्यानंतरही अभिमानादिक दोष जातीलच असंही सांगता येत नाही. क्वचित कुणाच्या ठिकाणी राहू शकतात, याचा अर्थ सर्वांच्याच ठिकाणी राहतीलच असं नाही, प्रायः राहतात, क्वचित प्रसंगी राहू शकतात. कारण का, समर्पण करणं अभिमानाचा संबंध हा क्रियेशी येतो, अभिमानाचा संबंध हा प्राप्तीशी येतो, प्राप्तीचा संबंध क्रियेशी येतो. आपण भामती टीका पहा, आचार्यांच्या ब्रह्मसूत्र भाष्यावर भामती एक टीका आहे वाचस्पतींची, ती पहा, त्याच्यामध्ये क्रियेचा संबंध कसा येतो, प्राप्ती कर्मानं प्राप्त होणाऱ्या गोष्टी, त्याच्यामध्ये मग उत्पाद्य प्राप्य विकार्य संस्कार्य, संस्कार्यामध्ये दोषापनयन गुणाधानता वगैरे हे सगळे येत, स्वतंत्र विषय फार खोलातला आहे, आत्ता सांगत नाही. हां, पुढे चला. अभिमानाचा संबंध हा बऱ्याच वेळेला कृतीशी असतो, दंभाचा संबंध बऱ्याच वेळेला आविर्भावाशी असतो. सर्वांच्याच ठिकाणचा तो अभिमान त्या साधनेनं जाईल असं म्हणता येत नाही, प्रायः राहू शकतो, राहतो. तर जर कुणाच्या ठिकाणी त्यांनी तो अभिमान राहिला असेल, साधक दशेमध्ये अभिमान असू नये बरोबर, पण राहण्याची शक्यता नाकारता येत नाही, मी उलट बोलतो 99% राहतो, 1% कुठंतरी त्या साधनेमध्ये एखादे तुकोबराय असतात, चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा, आवश्यकतो शेवट येर वावगी खटपट, चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा, एखादा कोणीतरी तुकोबरायांसारखा, तो सगळाच अभिमान खऱ्याच अर्थाने दंभाधिक, थुंको मी थुंकोनिया मान दंभे करीतो कीर्तन, तुकाराम महाराज, अरे मान दंभ थुंकून कीर्तनाला उभे राहिलो आम्ही, आमच्या कीर्तनामध्ये दंभ नाही, आमच्या कीर्तनामध्ये मानाची अपेक्षा नाही, याच्यावर थुंकून आम्ही उभे राहिलो. थुंकून शब्द वापरला म्हणजे त्याला किती त्याज्य समजत असतील तुकोबाराय याची कल्पना आपल्याला यावी.
एखादे तुकोबा राय असते, पण नामदेवरायांना आपल्या हातून देव जेवतो याचा अभिमान निर्माण व्हावा झाला की नाही, प्राय होण्याची शक्यता असते, नसे नाहीच असं म्हणता येत नाही. म्हणून सन तस्मिन, मग त्यांनी काय करावं, त्याचं निराकरण कसं करावं, त्या अभिमानाचं राहिलेल्या. अहो कर्माचा अभिमान निर्माण होता तर तुम्ही कर्माचा अभिमान कसा घालवलाय, कर्म भगवंताला समर्पण करू, कर्मफल ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोध उद्दीपे तेथ रज्जु ज्ञाने लोपे व्याळ शंका अठरवेद्य. ज्ञानेश्वरी कर्मफल ईश्वरी अर्पे, कर्मफळ परमात्म्याला समर्पण करायचं, कर्म भगवंताला समर्पित करायचं, कर्म करणारा जो करता जो मी भगवंताला समर्पित करून टाकायचा. मग एकदा तो मी राहिला नाही की कर्मफलाची आसक्ती राहत नाही, आसक्ती नाही राहिली की कर्म निष्काम होऊनच जातं. हे तुम्ही कारण जे 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 आपल्याला दूर करायचं आहे ते जर कर्म असेल तर ते कर्म जर दूर करायचं असेल तर काय केलं तुम्ही, कर्माचा अभिमान निर्माण होऊ नये याच्याकरता तुम्ही काय केलंय, कर्मदेवाला समर्पित केलंय. मग तुम्हाला अभिमान निर्माण होऊ नये असं जर करायचं असेल तर काय केलं पाहिजे, अभिमान देवाला समर्पित केला पाहिजे. म्हणून तस्मिन एव करणीयम, तेच त्यांनी केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे, तद अर्पिता अखिलाचार हा तस्मिन एव करणीयम. त्यांनी जसे आपले सर्व आचार भगवंताला समर्पित केले तसं काम क्रोध अभिमान हेही देवाला समर्पित करावे. अभिमान दंभाधिकम त्याज्यम, अभिमान दंभाधिकांचा कामक्रोधाधिकांचा त्याग करा. कसा करायचा, देवाला देऊन टाका ना, अभिमान देऊन टाका देवाला. म्हणजे तो माझा म्हणायचं नाही, हे तुझ्यामुळे झालं म्हणायचं, त्याच्या ठिकाणी निर्माण होईना का अभिमान, तो बघून घेईल काय करायचं ते. क्रोध द्यायचा आहे ना देवाला देऊन, म्हणजे काय, क्रोध ही अशी वस्तू नाही आहे की हे घड्याळ आहे हातातून काढलं देऊन टाकलं. क्रोध ही अशी वस्तू नाही खिशातून काढली, 100 रुपये देवाला आपण देतो समोर ठेवतो, नंतर वाईट वाटतं 50 दिले असते तरी बरं झालं असं वाटतं नंतर, पण जे काही असेल ते 100 रुपये काढतो देवासमोर ठेवतो, काय एखादा दागिना देवाला करतो देवाला समर्पण करतो. तसं कामक्रोध देवाला समर्पण करायचे म्हणजे काय, खिशातून काढायचे आणि देवाला द्यायचे. कामक्रोध खिशात घेऊन फिरतो आम्ही, आमचा खिसा फार मोठा आहे त्या बाबतीत. तस्मिन एव करणीयम, कामक्रोध देवाला द्यायचे म्हणजे काय, तुकाराम महाराजांनी चिंतन केलं ना, कामक्रोध बंदीखानी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. तुका म्हणे दिले दोन्ही कुणाला, तुकाराम महाराजांच्या दृष्टीने दिले म्हणलं की देवालाच. देहभाव दिला कुणाला, देवालाच. देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला, बस सगळं देवाला. कामक्रोध देवालाच. कसे द्यायचे त्याचं उत्तर थोडस देतो. सूत्र मोठं आहे, सगळंच उत्तर सर्वार्थानं देणं शक्य नाही वेळेच्या मर्यादेमध्ये. सूत्र म्हणून सांगतो आपण, विस्तार पहा. भागवतामध्ये विषय आला काय करायचं, आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेला, निर्माण होऊ पाहणारा असा कोणताही विकार की ज्या विकाराची आम्हाला विकार म्हणून जाणीव आहे, ऐका. कारण बऱ्याच वेळेला असं घडतं की आपल्या ठिकाणी निर्माण झालेला विकार हा आपल्याला विकार म्हणून न कळता गुण म्हणून कळायला लागतो. कामक्रोधाधिकांच्या बाबतीमध्ये ही शक्यता फार मोठी असते, फार मोठी शक्यता असते. काम हा विकार आहे, क्रोध हा विकार आहे हे प्रवचनात ऐकेपर्यंत चांगलं असतं, परंतु हाच क्रोध नावाचा विकार आम्हाला नंतर विकार म्हणून कळत नाही, उलट आम्ही तो आमचा गुण म्हणून मांडत राहतो. मी अनेक वेळेला मागेही बोललोय, मला पुन्हा एकदा बोलण्याचा मोह होतो म्हणून बोलतो, शेवटी मोह हाही विकारच आहे, पण पुन्हा एकदा बोलतो
की माणूस माणसाच्या बोलण्यामध्ये असं अनेक वेळेला आपण ऐकलं असेल अनेक लोकांच्या बोलण्यामध्ये की माणसं असं म्हणतात, अबा मी एकतर रागावत नाही, रागावलो की कुणाच्या बापाला ऐकत नाही. हे काही शहाणपणाचं लक्षण आहे काय? हे काही शहाणपणाचं लक्षण आहे. आता हा क्रोध नावाचा, मी रागावत नाही आणि रागावलो तर कुणाच्या बापाला ऐकत नाही, हा क्रोध नावाचा विकार, विकार म्हणून न कळता आम्ही गुण म्हणून मिळवला आहे का नाही सांग. आम्ही गुण म्हणूनच मिरवला ना, आपण कुणाला ऐकत नाही, गुण म्हणूनच मिरवला ना. हा काम गुण म्हणून मिरवतात माणसं, गुण म्हणून. काय ना, मला सगळं मिळवावं वाटतं, म्हणजे काय, म्हणजे काय, मला कितीही द्या मला चालतं, म्हणजे काय, काय नाही, मला सगळ्याची आवड आहे देव सोडून, म्हणजे काय. हे म्हणण्याचं तात्पर्य काय सांगा ना, हे म्हणण्याचं तात्पर्य काय? शेवटी आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेले विकार सुद्धा अज्ञानानं आम्ही गुण म्हणून मिरवतो. आणि म्हणून मी ही हा मुद्दाम विकल्प आपल्या समोर ठेवतोय, आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेले, निर्माण होऊ पाहणारे दोष ज्या दिवशी विकार म्हणून कळतील, भागवतानी केलेलं चिंतन आहे म्हणून सांगतो. मानवी मनातल्या विकारांची विकार म्हणून जाणीव झाल्यानंतर हा विकार एकदा भगवंताशी जोडला गेला की तोच विकार माणसाला भगवंताशी एकरूप करण्याकरता कारण ठरत असतो. तस्मिन एव करणीयम तद अर्पिता अखिलाचारिता तस्मिन एव करणीय. विचार करा, तस्मिन करणीयम नाही, तस्मिन एव करणीयम. एवकार चकार हा व्यावृत्ती दर्शक असतो. तुम्ही याव घरी, तुम्हीच घरी या, फरक पडतो ना. तुम्हीच म्हणण्यामध्ये अन्य कुणाला आणू नका ही इतरांची व्यावृत्ती सहज आहे, आणि तुम्ही या म्हणजे कुटुंबाला घेऊन या, अर्थ होतो की नाही. चकार व्यावृत्ती दर्शक असतो. तस्मिन एव करणीयम तेच करा, तेच म्हणजे काय, तद अर्पिता तेच. तत या पदामध्ये वृत्तीभेद निर्माण होऊ नयेत याच्याकरता एवकार आहे. आता पुन्हा वेगळं चिंतन होईल. देवाला जोडायचे काम आहे ना अंतःकरणामध्ये, विकार म्हणून जाणीव झाली ना, मग एक काम केलं पाहिजे, कामाचा संबंध देवाशी जोडला पाहिजे आणि देवाचाच काम मनात ठेवला पाहिजे. भागवतानी चिंतन करताना सांगितलंय, कामम क्रोधम भयम स्नेहम ऐक्यम सौरधमेव च नित्यम हरो विदधतो यांति तन्मयताम हिते. काम क्रोध भय स्नेह सौरध या सगळ्या गोष्टी नित्यम हरो विदधतो. काय होतो परिणाम त्याचा? यांति तन्मयताम हिते. आम्ही जर हे देवाला समर्पित करत राहिलो तर हेच दोष आम्हाला परमात्म्याला एकरूप करण्यामध्ये उपयुक्त ठरतात. दोष दोषाचं सुद्धा चिंतन गुणात्मक रीतीनं करता आलं पाहिजे. आहे दोष पण तो गुण म्हणून स्वीकारता आला पाहिजे. मी झोपलो, एखाद्याच्या घरी मुक्कामाला गेलो, झोपलो, पलंगामध्ये ढेकूण आहेत. अखंडानंदजींनी केलेलं चिंतन सांगतो, अखंडानंदजी पलंगामध्ये ढेकूण आहेत, ढेकूण चावतात, ढेकूण चावतात, रक्त शोषलं जातं, त्रास होतो, झोप लागत नाही, वेदना होतात, सगळं खरं आहे. जो खरा भक्त असतो ना तो मला ढेकूण चावतात हो झोप लागत नाही असं कधी म्हणत नाही. तो याचा संबंध लगेच देवाशी जोडतो आणि तो म्हणतो ढेकूण म्हणतात झोपू नका भजन करा. संपलं ना, एवढंच करायचं आहे आपल्याला, दुसरं काहीच करायचं नाही आहे, दुसरं काहीच करायचं नाही आहे. फक्त निर्माण झालेल्या विकाराला आणि निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीला देवाशी जोडून टाकायचं आहे. भगवत स्वरूपाच्या ऐक्याला हे कारण ठरणार आहे. काहीच करायचं नाही, वेगळा विचार करायचा नाही आहे, बाहेरून कुठून काही आणायचं नाही आहे. निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती देवाशी जोडून टाकायची. एकदा ती परिस्थिती जोडून टाकता आली, एकदा ते देवाला देऊन टाकलं
क्रोध देवाला देऊन टाकला. आता आता आमच्याजवळ क्रोध नाही आहे, आमच्याजवळ क्रोध नाही आहे, कारण देऊन टाकला. माझ्या खिशात 100 रुपये होते, मी कुणाला तरी ते दान केले, गरजू विद्यार्थ्याला देऊन टाकले. आता माझ्या खिशात 100 रुपये नाहीत ना, मग आता मला जर 100 रुपये हवे असले तर मी काय केलं पाहिजे? एकतर त्याच्याकडेच गेलं पाहिजे, बाबा मी तुला दिले होते पण मलाच गरज जास्त आहे, माझे मला देऊन टाक, असं तरी म्हटलं पाहिजे. नाही तर मग पुन्हा काहीतरी कर्म केलं पाहिजे, काही कष्ट केले पाहिजे तर 100 रुपये कमावले पाहिजे. दोनच मार्ग आहेत ना त्याला. तसं मी जर एकदा माझा क्रोध देवाला देऊन टाकला आणि मला जर पुन्हा रागवण्याची शक्यता निर्माण करून घ्यायची असेल तर मी दोनच केलं पाहिजे, एकतर पुन्हा संसारात पडलं पाहिजे आणि क्रोध निर्माण करून घेतला पाहिजे, नाही तर देवाला जाऊन विनंती केली पाहिजे की मी दिला होता तो माझा मला परत द्या. परमात्मा घेतलेलं कधीच देत नाही. आम्ही क्रोध देतो देवाला पण पुन्हा आमच्या ठिकाणी निर्माण होतो का? कारण देताना हातचं राखून देतो म्हणून. सगळं कोण देतं देवाला? म्हणून नारद महर्षीने एवकार घातला, वृत्तीभेद निर्माण होऊ नयेत, त्यालाच ज्याला तुम्ही कर्म समर्पण केलंय त्यालाच हे देता येत, कारण त्याला काहीही देण्याची मुभा आहे, काही देण्याची मुभा आहे. त्याला तुम्ही काही देऊ शकता, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती, हे नाही देता आलं आमच्याजवळ ह्याच्यापैकी काही नाही, मग तुमच्याजवळ काय आहे? काही नाही, आमच्याजवळ शिव्या द्या त्याला. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझं गेलं मड, तुला पाहून काळ रड, तुझी रान रडकी झाली, जन्म सावित्री चुडाली आली, उभी राहुनी अंगणी, शिव्या देत असे दासी जनी. जनाबाईच्या शिव्या गोड लागल्यास की नाही? पण असं आता त्याच्यात एक विकल्प आहे, एक वाक्य सांगतो थांबतो. देवाला शिव्या द्यायला काहीच अडचण नाही, कुणालाही देता येतात, कुणीही द्याव्यात, काहीच अडचण नाही. देवाला सर्वांनी शिव्या द्याव्यात, पण शिव्या देण्यापूर्वी जनाबाई व्हावं, एवढीच विनंती आहे, बाकी काही म्हणणंच नाही, बाकी काहीच म्हणणं नाही. शिव्या देण्याबद्दल काहीच म्हणणं नाही, सर्वांनी देवाला मनसोक्त शिव्या द्या, फक्त शिव्या देण्यापूर्वी जनाबाई व्हा. ते अवघड, ते तुमचं तुम्ही पहा, मला ते नाही म्हणायचं, ते अवघड आहे ते तुमचं तुम्ही बघा, मला काय करायचं त्याच्याविषयी, मला पुढचं अवघड आहे ते तुमच्याकडे. मी एक लेखकाची गंमत सांगत असतो. एका लेखकाला फार मोठा पुरस्कार मिळाला, एक पत्रकार त्याच्याकडे, खरंच चांगलाच लेखक होता, मुलाखत घ्यायला गेला. मुलाखत घेताना त्या पत्रकाराने विचारलं, अहो तुम्ही इतकं लेखन केलं कसं करता तुम्ही हे सगळं? त्याने सांगितलं, काही नाही, सकाळी 5 वाजता उठतो, तोंड वगैरे धुवून प्रातर्विधी आटोपून फिरायला जातो, तास 1.5 तास फिरून आल्यानंतर स्नान करतो, स्नान झालं की देवपूजा करतो, देवपूजा झाली की बायको मला चहा नाश्ता देते, तो नाश्ता करतो, मग वर्तमानपत्र वाचतो, वर्तमानपत्र वाचलं की भेटायला आलेली जी मंडळी असतात त्यांना भेटतो, ते भेटून झालं की जेवायची वेळ होते, बायकोचं जेवण बायकोने तयार केलेलं असतं ते जे वाढते, मी जेवतो, जेवण झालं की थोडा वेळ झोपतो, वामकुक्षी झाली की दुपारी उठतो, ही माझी खोली आहे, या खोलीमध्ये खिडकीशी हा टेबल ठेवलेला आहे, तिथं खुर्ची आहे, मेजावरती कागद असतात, लेखणी असते, मी खुर्चीत बसतो, मला जे सुचेल ते कागदावर लिहितो, मग पुन्हा संध्याकाळी थोडंसं फिरायला जातो, मित्रांना भेटून येतो, संध्याकाळी घरी आलं की पुन्हा जेवण वगैरे होतं, जेवण झालं की रात्री झोपतो, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो. म्हणलं, तुम्ही लिहिता हे बरोबर आहे, ते सुचतं कसं? ते म्हणलं, ते फार अवघड आहे. लिहिणं सोपंच असतं, लिहिणं सुचणं अवघड आहे, शिव्या देणं सोपं आहे, जनाबाई होणं अवघड आहे. माझा मुद्दा एवढाच आहे, जनाबाई व्हावं शिव्या द्याव्यात, मुद्दा तो नाहीच आहे, तेही अवघड आहे, ते नंतर तुमचं तुम्ही पहा, मला त्याच्याशी कर्तव्य नाही. जनाबाई व्हा एवढं मी सांगू शकतो, काहीही त्याला देता येतं. कित्येक जणांनी त्याला वाट, अहो गोपिकांनी त्याला काम दिला नाही का? समर्पण केला नाही का? गोपिकांशी कामू भय, कंसानी भय नाही का देवाशी जोडून ठेवलं? कंसाला कुणाचं भय होतं? रावणाला कुणाचं भय होतं? कुंभकर्ण मारेल याचं भय होतं? विभीषण मारेल याचं भय होतं? नाही, रावणाला भय होतं, राम मारेल, त्यांनी आपला भय देवाशी जोडलाय. शिशुपालानी द्वेष कुणाबरोबर जोडला? शिशुपालाला कुणाचा द्वेष होता? कुणाचाच नाही, त्याने भगवान श्रीकृष्णाला द्वेष. ज्ञानोबारांनी ही सगळी उदाहरणं दिली आहेत ज्ञानेश्वरीमध्ये, म्हणून बोलतो. भागवतांनी ही उदाहरणं दिली आहेत. दुसऱ्या स्कंदामध्ये आलेला विचार आहे, पाहून घ्या आपण. गोपिकांनी आपला काम देवाबरोबर जोडून ठेवला,
म्हणून गोपिकांच्या कामाला देवाबरोबर जोडला गेला, म्हणून काम न म्हणता भक्ती म्हटलं. गोपी अहो प्रेम म्हणजे काय आहे, तो एका अर्थाने कामच आहे. प्रेमैव गोपरामाणाम काम इत्यगमत प्रथाम, उज्ज्वल नीलमणीमध्ये झालेला विचार. प्रेमैव गोपरामाणाम काम इत्यगमत प्रथाम, गोपिकांच्या प्रेमाला काम अशी संज्ञा वापरली गेली म्हणजे त्यांनी दिलेला काम हे प्रेम आहे. पण काम प्रेम कधी झालं? देवाशी जोडलं गेलं म्हणून. परिणाम काय झाला? द्वेष देवाशी जोडला गेल्यामुळे 100 अपराध पूर्ण झाल्याबरोबर भगवंतानी शिशुपालाला मारलं. भगवंताच्या हातून मरण मिळाल्यावर त्याला मोक्ष नाही मिळणार, मोक्षाला कारण झालं. कंसाच्या अंतःकरणातली भीती मोक्षाला कारण झाली. जरासंधाच्या अंतःकरणातला क्रोध मोक्षाला कारण झाला. अशी कितीतरी, एक नाही. म्हणून काय केलं पाहिजे? काही नाही, अभिमान दंभादिकम त्याज्यम. कसं त्याज्यम? ते त्याचं त्याला समर्पित करा. आणि म्हणून असं जर तुम्हाला करता आलं तर ती भक्ती पूर्णतेला जाईल. म्हणून साधकाने हे केलं पाहिजे. म्हणून नारद महर्षी पुढं सांगतात, त्रिरूप भंगपूर्वकम नित्य दास नित्य कांता भजनात्मकम वा प्रेमैव कार्यम प्रेमैव कार्यम. नारद महर्षी पुढचं सूत्र सांगतात, त्रिरूप भंगपूर्वक. आता ते त्रिरूप म्हणजे काय उद्या सांगतो. त्रिरूप भंगपूर्वक माणसाने साधकाने भक्तांनी तो त्याग केला पाहिजे. त्रिरूप भंगपूर्वक काम तो अभिमान आणि दंभाधिक ते त्यागले पाहिजेत. आणि काय स्वीकारलं पाहिजे? नित्य दास नित्य कांता भजनात्मकम वा भजनात्मकम वा हे कुणाकरता? नित्य कांता वा नित्य दास, कोणत्याही अर्थाने किंवा दोन्ही असं भजन केलं पाहिजे. भगवंताच्या संबंधाने नित्य दास्यत्व अथवा नित्य कांतरूप भाव आपल्या अंतःकरणामध्ये ठेवला पाहिजे. आणि काय केलं पाहिजे? प्रेमैव कार्यम प्रेमैव कार्यम, भगवंतावर प्रेमच केलं पाहिजे, प्रेमच केलं पाहिजे. हे नारद महर्षी सांगतात. प्रेमैव कार्यम ही द्विरुक्ती आहे. ही द्विरुक्ती कशा करता? इथे एक विषय संपतो म्हणून ही द्विरुक्ती नारद महर्षीने केली. हे त्रिरूप म्हणजे काय? त्रिरूप म्हणजे गुण आहेत. सत्व रजतम या तिन्ही गुणांच्या या मर्यादा भंग करून माणसाने भगवंताच्या अंतःकरणा आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल नित्य दास्यत्व अथवा नित्य कांतरूप भाव ठेवला पाहिजे. आणि भगवंतावर प्रेमच केलं पाहिजे असा आग्रह नारद महर्षी धरतात. ते त्रिगुणांचा आग्रह त्रिगुणांचं भंजन का करण्याकरता सांगितलं याचा थोडासा विचार, आणि प्रेम करा म्हणून नारद महर्षी सांगतात त्याचा थोडासा विचार करायचा आहे. तो विचार उद्याला पाहू, आत्ता थांबू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कृपया कुणी उठू नये. ज्या महिला समोर बसल्यात त्यांनी प्रथमतः महाराजांचं दर्शन घ्यावं आणि बाहेर जावं आणि मग बसलेल्या महिलांनी जावं. जर घरी गेल्यावर आपल्याला जेवण वेळेवर पाहिजे असेल तर महिलांना अगोदर बाहेर जाऊ द्या, ही पुरुष मंडळीला विनंती. ज्यांना दर्शन घ्यायचं आहे त्यांनी समोर बसलेल्या